निरंजन सावंत यांचा टी शर्ट आपण पाहिला तर भरपूर लूज आहे, त्यामागचं कारण आहे कारण की आमचे मुन्ना पठाण शहापूरचे त्यांचा हा टी शर्ट आहे आणि मुन्ना पठाण हे त्यांची पर्सनॅलिटी तुम्ही पाहाल तर भारत असते पर्सनॅलिटी अशी. आणि जय पवारचा हा पॅनल सातत्याने संपूर्ण ठाणे जिल्हा रायगड जिल्ह्यामध्ये अप्रतिम कामगिरी करतोय आणि या सर्व पॅनलने अत्यंत जबरदस्त असं योगदान अंपायरच्या भूमिकेत दिलेलं आहे. असे दोन अनुभवी पंच मैदानावरती या स्पर्धेमध्ये आपण पाहू शकाल. खूप चांगला त्यांचा ड्रेस कोड आहे, पिंक कलरचा फ्लोरोसंट रंगाचा आपण पाहू शकता. सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे या अंपायरनी. मात्र बघूया खेळाडू कशाप्रकारे परफॉर्म करतात. बबलू पाडली सज्ज होतो गोलंदाजी मार्गवर, पडगाव विभागातला नक्कीच सर्वात लाडका खेळाडू आणि ज्याला पडघ्याचा नक्कीच वंडर बॉय म्हणून संबोधलं जातं आहे. रायगडचा वंडर बॉय आपण आकाश तारेकरला ओळखतो, त्यानंतर भिवंडीचा वंडर बॉय आपण जयेश पाटीलला संबोधतो, तशाच प्रकारे पडघ्याचा वंडर बॉय हा विकी पाटील, माफ करा बबलू पाटील. तर विकीचं वारंवार स्मरण होतं कारण विकीच्या नावाने हा संघ खेळतो आणि विकीच्या आठवणीने ही स्पर्धा मात्र या ठिकाणी आपण पाहू शकता. तर स्ट्रायकिंगला फलंदाज या ठिकाणी येतोय विजय, त्याच्या नावामध्ये विजय आहे. बघूया विजय आपल्या संघाला कशाप्रकारे सुरुवात करून देतो. यावेळेस चेंडू सुरेख होता, शॉर्ट ऑफ गुडलेंथ होता वेगाबरोबर. बघा ऑफस्टंपवर हा चेंडू पिचिंग केला गेला, टप्पापर्यंत चेंडू थोडासा बाहेर देखील निघतोय आणि बाउन्स घेतोय आणि त्यामुळे हा चेंडू एस टी रक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. एसट्यांच्या मागे एसटी रक्षकाच्या भूमिकेत कीपर आपण पाहतोय महेश पाटील. एस टी रक्षकाची भूमिका क्रिकेटमध्ये फार महत्त्वाची आहे, सर्वात मेहनती खेळाडू म्हणजे एस टी रक्षक. ओर द विकेट, पुन्हा एकदा हा चेंडू ओरपीच होता, यावेळेस मात्र ऑन साईडला विरकावून दिलाय, सीमा रेषेबाहेर जातोय. चार धावा. आमच्या कुठसे गावाचा विकी स्पोर्ट्स क्रिकेट संघाचा, आमच्या कुठसे गावाचा विकी स्पोर्ट्स. थँक्यू. तर चौकार आलाय, पहिला चेंडू शॉर्ट ऑफ गुडलेंथ होता, हा चेंडू समोर टाकला ओरपीच होता आणि यावेळेस मात्र पॉवर प्ले सुरू आहे, याचा फायदा घेत चौकार असू घ्या. हा चेंडू सुरेख होता, अप्रतिम कम बॅक. बघा ब्लॉक होलमध्ये ऑफ स्टंपवर पिचिंग केला गेला, यॉर्कर चेंडू ज्याला गोलंदाजांचं ब्रह्मास्त्र म्हटलं जातं. तीन चेंडू तीन प्रकारचे आपण पाहिलं व्हेरिएशन. बघा पहिला चेंडू शॉर्ट ऑफ गुडलेंथ होता, दुसरा चेंडू ओरपीच होता, मात्र त्यानंतर बबलूने इथे पद्मललितेची परीक्षा घेतली विजयच्या. हा चेंडू खोलवर टप्प्याचा फेकला, अतिशय चांगलं कम बॅक. दोन चेंडू डॉट, पहिल्या चेंडूवरती आपण पाहतोय डॉट चेंडू पाहिला, त्यानंतर चौकार आला, तिसरा चेंडू डॉट, आता मात्र बघूया चौथा चेंडू कसा असेल. विजय अतिशय चांगला फलंदाज या संघाचा भरोशाचा. हा चेंडू पुन्हा एकदा खोल टप्प्याचा, ऑन साईडला वळवतोय चेंडूला, चेंडू येतो वाईश मिडॉनच्या दिशेने. क्षेत्ररक्षक वेगाने त्या ठिकाणी पोहोचत आहेत मयूर, खूप चांगला क्षेत्ररक्षण. कुकसे संघ अशाची उंचची उंच शिखरं गाठतोय, त्यामागे नक्कीच या सर्व खेळाडूंचं फार मोठं योगदान आहे. सांघिक खेळाच्या वळावरती या संघाने अनेक संघांना चारी मुंड्या चित्त केलेले, कित्येकांना आसमान दाखवले, कित्येक मैदानं गाजवलेले. गेले 3 ते 4 वर्षापासून या विभागामध्ये आपल्या नावाची दहशत दादागिरी हुकूमत दाखवत असताना हा कोक्षे संघ आपल्या घरच्या मैदानावरती नक्कीच चॅम्पियन पदावरती त्यांचं लक्ष असणार. तर वारा या ठिकाणी येतोय, थोडासा मैदानात आपण पाहतोय पुन्हा एकदा बबलू ओर द विकेट. आ चेंडू यावेळेस मात्र क्रॉस जाणे खेळायचा प्रयत्न, फुटवर्कचा कुठल्या प्रकारचा वापर होत नाही आहे. ऑन साईडला खेळायचा होता, स्लॉक स्वीपचा प्रयत्न केला गेला, चेंडू गुडलेन स्पॉटवर पडल्यानंतर सरळ एस टी रक्षकाच्या हातामध्ये. एसट्यांच्या मागे आपण पाहतोय, यावेळेस मात्र महेशला पाहतोय, खूप चांगला एस टी रक्षण. असं पुन्हा एकदा बबलू, हा चेंडू फुल टॉस होता, झेलची शक्यता आहे, झेल होणार का? मयूर चेंडूच्या खाली येत आहेत आणि पहिला धक्का लागतोय यावेळेस मात्र जांभूपाडा संघाला. फलंदाज बाद होतोय जितेश. तर एक वेगळी रणनीती घेऊन मनोज सर हा संघ या ठिकाणी उतरला आहे. आपण पाहतोय दोन्ही संघाकडे 5 षटकांचा सामना आहे, त्यामुळे नक्कीच वेगळी प्लॅनिंग तुम्हाला पाहायला मिळेल कारण एक षटक जास्त आहे. एक गोलंदाज नक्कीच एका गोलंदाजाला आता मात्र 2 षटकं फेकता येतील,
चार गोलंदाज चार षटकामध्ये वापरले जातात, मात्र पाच षटकांचा सामना असल्याकारणाने जो प्रमुख गोलंदाज आहे त्याला दोन षटक ठिकाणी हाताळण्याची संधी मिळेल. आणि बॅटिंग ऑर्डरमध्ये बबलूने सांगितलं की नक्कीच थोडासा आम्ही बदल करू, कारण की सामना पाच षटकांचा आहे. बबलूच्या दुसऱ्या चेंडूवरती चौकार आला, त्यानंतर मात्र बबलूने काय सुरे कमबॅक केला. नंतरच्या चार चेंडूत फक्त एक धाव दिला, दोन चेंडू डॉट फेकले आणि एक गडी बाद केला, जितेशला तंबूचा रस्ता दाखवला आणि मैदानावरती येतोय सुरेश पारधी या संघ. सुरेश पारधी एक अतिशय मोठं नाव ज्याच्या नावती अनेक विक्रम आहेत आणि मागच्या सामन्यात देखील त्याचा परफॉर्मन्स तुम्ही पाहिला, किती फुलला, किती बहरला, अप्रतिम कामगिरी सुरेशची राहिली. आता मात्र फार मोठं उत्तरदायित्व, फार मोठी जबाबदारी सुरेशच्या खांद्यावरती, मात्र विजयला देखील धीरोदत्तपणे या ठिकाणी साथ द्यावी लागेल सुरेशला. तर बघूया सुरेश एक चांगली कॉन्टेस्ट पाहायला मिळेल मैदानावरती. आता मात्र स्ट्राईकला फलंदाज सुरेश लेफ्ट हँडेड आहेत. आता मात्र बघूया डावखुरा हा फलंदाज कशा प्रकारे तोंड देतोय गोलंदाज मयूरचं. मयूरने एक झेल टिपलाय, आता मात्र गोलंदाजी करण्यास सज्ज होतोय. हा चेंडू सुरेख होता, प्रतिम डिलिव्हरी आपण पाहतोय. प्रत्येक डॉट चेंडू आता मात्र सेलिब्रेट केला जाणार, कारण कुक्से संघाला भरपूर मोठा पाठिंबा या ठिकाणी नक्कीच आपल्या घरच्या मैदानावरती मिळतोय. त्यांची पाठीराखे भरपूर संख्येने उपस्थित आहेत. सर जांभूळपाडा हा संघ देखील या ठिकाणी आपण पाहतोय, तर जांभूळपाडा हा संघ देखील या ठिकाणी पाहू शकाल खूप तयारनिशी या ठिकाणी आले. नक्कीच यावेळेस पाहतो आपण थोडंसं बॅट या ठिकाणी बदलत आहे. तर बॅट चेंज करतायत, पहिला शॉट या ठिकाणी अटेम्प्ट केला होता बॅटवर आला नाही, तर म्हणून सर बॅट बदलल्यानंतर फलंदाजीमध्ये परिवर्तन पाहायला मिळेल का? सुरेश नक्कीच प्रयत्न करेल, ते बॅट व्यवस्थित नक्कीच त्याला वाटले नाही, कम्फर्टेबल वाटले नाही त्या बॅटमुळे. आता मात्र नवीन बॅट घेऊन येत आहे. तर गोलंदाज मयूर यावेळेस पुन्हा एकदा सज्ज होतोय. ओर द विकेट हा चेंडू यावेळेस मात्र जाऊ दिला, दिशेपासून भरकटले, व्हाईटचा इशारा येतोय. आता मात्र मयूर पहिला चेंडू सुरेख फेकल्यानंतर आता मात्र व्हाईटचा चेंडू फेकतोय. धावसंख्या धावपळ करती पहिल्यामध्ये ते आपल्याला सहा धावा. सामना पाच षटकांचा आहे, नक्कीच 50 जास्त धावा, 60 जास्त धावा या ठिकाणी उभ्या करायचा मानस आहे संघ नायकाचा. हा चेंडू यावेळेस मात्र ऑन साईडला खेळताय, चेंडू जातोय मिड विकेट झोनमध्ये, सिंगल सहजतेने घेतात. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होते, आकाश होते, अतिशय चांगला संघ कुक्षे संघ. या संघामध्ये तुम्हाला मनोज सर जास्तीत जास्त तरुण खेळाडू पाहायला मिळतात. तरुण खेळाडू जेव्हा जेव्हा डोळ्यासमोर येतात तेव्हा तेव्हा आम्हाला वडवली बी संघ हा आठवतो, चेंज द गेम वडवली बी संघ. यंदा त्यांनी बलाढ्याच्या वाकण संघाला 3 परास्त केलं आणि आता मात्र मकर संक्रांत चषकमध्ये जिचं 50 वर्ष या ठिकाणी यंदा नक्कीच या स्पर्धेचं निळजे. ठाणे जिल्ह्यातील सर्वात जुनी आणि ग्रामीणचा विश्वचषक म्हणून ज्या स्पर्धेकडे पाहिलं जातं या स्पर्धेमध्ये वाकण संघाचं आव्हान संपुष्टात आलं. गतवर्षी सोनारपाडा संघाने त्यांना पराभूत केलं होतं, गतवर्षी सोनारपाडा संघ त्यांच्या जणू काय मागे लागला होता आणि यंदा चेंज द गेम वडवली बी संघ त्यांच्या मागे लागलाय. आणि यावेळेस बघूया या मैदानावरती आता मात्र हे दोन संघ कशाप्रकारे परफॉर्म करत आहेत. पुन्हा एकदा मयूर यावेळेस स्ट्रायकिंगला फलंदाज पाहतो आपण. विजय गोलंदाज सज्ज होतोय यावेळेस 55 डाव्या बाजूने. ओर द विकेट हा चेंडू चेंज ऑफ पेस होता, माझा चेंडू शॉर्ट ऑफ लेंथ होता, क्षेत्ररक्षक वेगाने आले होते. खूप चांगला प्रयत्न चेंडूला आत ढकललाय, मात्र इथे बघा काय घडतंय मैदानावरती. इथे मात्र बेधुंदपणे हा थ्रो फेकला जातोय. काय सांगाल मनोज सर या थ्रो बद्दल काय सांगाल? 5 मिळाले मनोज सर. नक्कीच विनोद पाटील असं म्हणू शकतो, कही पे नजर कही पे निशाना. कही पे निगाय कही पे निशाना. आपण पाहिलं तर इतके ते बेधुंदपणे आले, झेलपर्यंत पोहोचता आलं नाही, कुठेतरी ती नाराजगी होती ती थ्रो मध्ये दिसून आली. मात्र थ्रो फेकताना त्यांनी पाहिलं नाही मी थ्रो कुठे फेकतोय आणि जणू का डोळे बंद करून हा थ्रो फेकला आणि या 5 मिळाल्या जांभूळपाडा संघाला. तर धावसंख्या धावपलगावती पुढे सरकते ती 12. तर नक्कीच अशा चुका मैदानात घडत असतात, कधी कधी झेल सुटतात, कधी कधी खराब क्षेत्रक्षीर होतं, मात्र या चुका जेव्हा होतात तेव्हा लगेच मैदानात त्या विसरायला हव्यात, नाहीतर मनात राहिल्या तर चुकांची पुनरावृत्ती होताना आपण कित्येकदा पाहत असतो. तर क्षेत्रक्षक त्या ठिकाणी होते डीपमध्ये आकाशकडनं अशा चुका होत नाही. आकाश खूप चांगला क्षेत्ररक्षक आहे, मात्र कधी कधी भावनेच्या भरात कधी कधी उत्साहामध्ये या ठिकाणी अशा गोष्टी घडत असतात. धावसंख्या धावपलगावती 12. तर पुन्हा एकदा मयूर यावेळेस स्ट्रायकिंगला फलंदाज आपण पाहतोय. सुरेश डावखुरा फलंदाज
हा चेंडू यावेळेस मात्र खूप मागे आलाय बघा. आपण पाहतो तर क्रीजच्या मागे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता, सफल झाले होते. मयूर मात्र अतिशय चांगली गोलंदाजी करतोय, पूर्णपणे बांधून ठेवले, जखडून ठेवले, कुठल्याही प्रकारे मोठ्या फटक्यांपासून नक्कीच मोठे फटके खेळण्यासाठी संधी देत नाही. खूप चांगली गोलंदाजी मयूरची. तर मयूर पुन्हा एकदा यावेळेस सुरेशसाठी. हा चेंडू यावेळेस मात्र दिशेपासून भरकटले, अनियंत्रित गोलंदाजी पाहायला मिळते. आता मात्र वाईटचा इशारा ते पंचांचा धावसंख्या धावपलकावरती आपण पाहतोय 13. तर या दरम्यान मान्यवरांचा शुभाग म्हणून होते तर सन्मान्य भारतदादा पारधी आणि शिवाजीदादा कासार यांचा शुभाग म्हणून होतोय व्यासपीठावर. या दोन्ही मान्यवरांचं हार्दिक सहर्ष स्वागत आहे. पुन्हा एकदा मयूर यावेळेस सुरेशसाठी पुढचा चेंडू. हा चेंडू रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, पंचांनी नोचा इशारा केलाय. या ठिकाणी ओव्हर स्टेपिंगचा नो दिला गेला. पंचांचं किती बारीक लक्ष बघा, आणि फ्रीडचा देखील इशारा येतोय. कौतुक करायला हवं पंचांचं. पंचांची भूमिका क्रिकेटमध्ये फार महत्त्वाची मानली गेलेली आहे. पंच म्हणजे या क्रिकेटचा आत्मा, पंच म्हणजे नक्कीच त्याला देवाचा दर्जा दिला जातो. पंचांच्या एखाद्या निर्णयामुळे अनेक सामन्यांना कलाटणी मिळताना आपण पाहत असतो. मात्र कित्येक डिसिजन पंच सातत्याने बारीक लक्ष देऊन देत असतात, आणि या ठिकाणी दोन पंच आपण पाहतोय. असं मात्र पंचांनी ओव्हर स्टेपिंगचा या ठिकाणी नो दिलेला आहे. आणि आता मात्र मयूर कुठेतरी स्वतःवरचं नियंत्रण हरवतोय, आणि धावसंख्या मात्र धावपलकावरती पुढे सरकते 14. फ्रीट आहे, बघूया फ्रीटवर किती धावा येत आहेत. स्ट्राईकला सुरेश. हा चेंडू यावेळेस मात्र टिपिकल सुरेश पारधी, जांभूळ ब्रँडेड षटकार. संघाचा कॅप्टन बबलू पाटील आहे तो ऑलराऊंडर, ना संघाचा भार आहे त्याच्यावर, संघाचा भार आहे त्याच्यावर, संघाचा भार आहे त्याच्यावर. बबलू पाटील हुकमी बॅट्समन मारी तो षटकार, ना बॉल जातो ग्राउंड चार पार, बॉल जातो ग्राउंड चार पार. ग्राउंडच्या आरपार हा चेंडू गेला, मात्र बबलूची बॅटिंग अजून बाकी आहे. मात्र सुरेश या ठिकाणी नक्कीच कुठेतरी दबाव आला होता मयूरवर, आणि या दबावाखाली हा चेंडू समोर फेकला, आणि ज्या फटक्याच्या शोधामध्ये सुरेश पारधी होते तो फटका आता मात्र त्यांच्या बॅटमधून येतो आहे. धावसंख्या वेगाने पुढे सरकते, ती म्हणजे 20 पाहायला मिळते. अजूनही एक चेंडू या ठिकाणी शेष आहे. आमची गुणसंख्या लेखक सांगतायत, तर आत्तापर्यंत या षटकामध्ये मनोज आपण मात्र 15 धावा तब्बल खर्च करण्यात आले आहेत 5 चेंडूमध्ये. तर पहिल्या षटकात 5 धावा, या षटकात 5 चेंडूमध्ये 15 धावा, आणि आता मात्र हा संघ जांभूळपाडा संघ एक मोठ्या धावसंख्येच्या दिशेने नक्कीच जाण्याचा प्रयत्न करणार. मयूर पुन्हा एकदा अतिशय चांगलं त्याचं रनअप तुम्ही पाहू शकाल. रिलीज ऑफ डिलिव्हरी आपण पाहिलं तर खूप चांगली त्याची ॲक्शन देखील पाहायला मिळते. हा चेंडू सुरेख होता, हलक्या हाताने ड्राईव्ह करतायत, शॉर्ट पॉईंटच्या दिशेने सिंगल कम्प्लीट करतायत, आणि सिंगलने धावसंख्या मात्र दुसऱ्या षटकाकडे पाहायला मिळते ती 21. पहिल्या षटकात धावा आल्या होत्या 5, या षटकात धावा आल्या आहेत 16. धावांची गती आपण पाहिली तर 10.50, एकंदरीत गडी बाद होत आहेत मैदानावरती 1. जितेश हा शून्यावर बाद झाला, जो सिल्वर डकवर बाद झाला. पहिला चेंडू त्या ठिकाणी डॉट आपण पाहिला, त्यानंतर लगेच दुसऱ्या चेंडूवरती बाद झाला. असे भरपूर डक क्रिकेटमध्ये आहेत, गोल्डन डक, सिल्वर डक, ब्रॉन्झ डक, रॉयल डक आहे, लाफिंग डक देखील आहे, प्लॅटिनम डक आहे, डायमंड डक आहे, टायटॅनियम डक देखील आहे. भरपूर डक आहेत, यामागे खूप मोठा इतिहास आहे. नक्कीच जसंही संधी मिळेल, आपल्याला संधी मिळत आपण प्रेक्षकांपर्यंत माहिती पोहोचू. मात्र प्रिन्स ऑफ वेल्स हे जेव्हा बाद झाले होते 1877 एक सामना होता, आणि लोक सामना त्यानंतर वर्तमानपत्रामध्ये अशी न्यूज झाली होती की प्रिन्स वेल्स हे डकवर या ठिकाणी बसून बदकाच्या अंड्यावरती बसून हे पॅव्हिलियनच्या दिशेने गेले, आणि तिथून नक्कीच ह्या डक शब्दाचा नक्कीच हा शब्द सातत्याने क्रिकेटमध्ये मला पाहायला मिळाला. फलंदाज शून्यावर बाद होतो त्याला आपण म्हणतो की तो डकवर गेला. आणि पूर्वी आपण जुन्या मॅचेस पाहिले तर एक बदक बाद होण्यानंतर एक डक असा पंखाच्या मध्ये बॅट घेऊन जाताना आपण पाहिलेले हे चित्र. आणि आता मात्र आपण पाहतोय त्या शब्दाचा वापर फार कमी केला जातोय, मात्र जेव्हा इंग्रजी कॉमेंट्री सुरू असते तेव्हा मात्र या शब्दाचा वापर होताना आपण सर्रासपणे पाहत असतो. सर्वाधिक गोल्डन डकवर आपण पाहिलं तर 5 जण शहीद आफ्रिदी, आणि त्यानंतर सर्वाधिक शून्यावर बाद होणारा फलंदाज आपण सनत जयसूर्या 34 वेळा त्याच्या कारकिर्दीत शून्यावर बाद झाला आहे. तर जेव्हा मॅचच्या दिशेने त्या ठिकाणी 21 धावा कुठलेल्या आहेत, अजूनही 3 षटकं शिल्लक आहेत. बबलूचा प्रयत्न असेल संघाला कमबॅक करून देण्याचा. पहिले षटक त्याने इकॉनॉमिकल फेकलं, खूप चांगली गोलंदाजी. बबलूचा फॉर्म जर आपण पाहिला तर खूप चांगला फॉर्म आहे,
नक्कीच यंदाच्या हंगामात तो खूप चांगली कामगिरी करतोय आणि बबलूने सातत्याने आपल्या खेळाने सर्वांना मंत्रमुग्ध करून ठेवलंय, प्रभावित करून ठेवलंय आणि बबलूचं कौतुक आता माझं सगळीकडे केलं जातंय. कल्याण डोंबिवलीमध्ये जेव्हा आम्ही समालोचन करतो नेहमीच पडघा या क्रिकेटचा जेव्हा विषय होतो पडघा टेनिस क्रिकेटचा, बबलू आणि कुकसे या संघाचं नाव आम्ही आवर्जून घेत असतो. असं बबलू आर स्विच हिट करण्याचा प्रयत्न, चेंडू बाहेरच्या संपर्कात आला नाही आहे. स्विच हिट सर्वात आधी हा फटका आंतरशकीमध्ये पाकिस्तानच्या मुश्ताक मोहम्मद यांनी सुरुवातीला हा फटका आणला. त्यानंतर आपण पाहिलं तर डेव्हिड ऑटन असतील, अँडी फ्लॉवर असतील, त्यानंतर आपण पाहिलं तर डेव्हिड वॉर्नर आणि असे अनेक फलंदाज एबी डिव्हिलियर्सला कोण विसरेल. हा चेंडू हलक्या हाताने खेळतात, इथे मात्र टायमिंग चुकलाय आणि आता मात्र सुरेशला परतावं लागेल. मोठा धक्का मैदानावरती लागतोय. सुरेश पारधी बॅक टू द पॅव्हिलियन. संघाचा कॅप्टन बबलू पाटील आहे तो ऑलराऊंडर, ना संघाचा भार आहे त्याच्यावर, संघाचा भार आहे त्याच्यावर, संघाचा भार आहे त्याच्यावर. बबलू पाटील हुकमी बॅट्समन मारी तो षटकार, ना बॉल जातो ग्राउंड चार पार, बॉल जातो ग्राउंड चार पार, बॉल जातो ग्राउंड चार पार. तर बबलूकडनं जी अपेक्षा होती कमबॅकची आता मात्र नक्कीच मी म्हणेन खूप चांगला कमबॅक. फलंदाज सुरेश पारधी असं वाटलं होतं की षटकार लगावल्यानंतर खूप आक्रमक होणार, मात्र बबलूची गोलंदाजी आपण पाहिलं तर अप्रतिम गोलंदाजी. बबलूने पहिल्या चेंडू डॉट फेकला, ऑनसाईडला रक्षात्मक पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केला, बॅटची वरची कडा लागली आणि हा चेंडू मात्र सरळ बबलूच्या हातामध्ये विसावला. एक सामान्य चेंडूने, एक सामान्य झेलने, एक सामान्य खेळाचा अंत झाला. मैदानावरती असं वाटलं होतं सुरेश पारधी या धावसंख्येला नक्कीच आकार देतील, मात्र आता तो बाद झाल्यानंतर मैदानावरती नवीन फलंदाज येतो चौथ्या क्रमांकावरती भावेश. तर खूप चांगला कमबॅक कुक्षे संघाचा, बबलूने या ठिकाणी नक्कीच खूप चांगला कमबॅक करून दिलेला आहे. धावसंख्या स्थिरावलेली 21 धावफलकावरती पाहायला मिळते. उजव्या बाजूला प्रेक्षकांचा भरपूर प्रतिसाद मिळतो आहे, भरपूर संख्येने प्रेक्षक उपस्थित आहेत आणि प्रेक्षक म्हटलं की स्पर्धेचा बॅकबोन असतो, पाठीचा कणा असतो. हा चेंडू यावेळेस मात्र हवेतून खेळत आहे. क्षेत्ररक्षक मिड ऑफवरनं मागे जात आहेत, लॉंग ऑन द क्षेत्ररक्षक या ठिकाणी बॅकअप देतोय आणि इथे मात्र तिसरा बॅकअप मिळतोय आणि यावेळेस दोन धावा पूर्ण करत आहेत आणि दोन धावीने संघाची धावसंख्या धावपलकावरती पाहायला मिळते 23. तर 23 ही धावसंख्या, षटक क्रमांक तिसरं. तर या ठिकाणी आपण पाहतोय चार चेंडू आतापर्यंत फेकले, धावसंख्या धावपलकावरती 24. तर क्षेत्ररक्षण थोडंसं नक्कीच खराब झालं मागच्या चेंडूवरती, मात्र आता पुन्हा एकदा बबलू ओवर द विकेट. हा चेंडू फुल टॉस होता, मिड विकेट सीमारेषा क्लिअर करतोय हा स्ट्रोक, चेंडू सीमारेषेबाहेर, षटकार. षटकाराच्या मध्ये धावसंख्या आता मात्र पुढे सरकते. फुलटॉच चेंडू होता बबलूचा. जेव्हा जेव्हा बबलूने टप्प्यावर गोलंदाजी केली तेव्हा तेव्हा मात्र तो सफल होता आपण पाहिलं या षटकामध्ये. आता मात्र हा चेंडू सरळ बॅटवर दिला आणि फलंदाज विजयच्या बॅटमधून एक षटकार आलाय. धावसंख्या 30. पुन्हा एकदा बबलू या षटकातील अखेरचा चेंडू. हा चेंडू सुरेख होता पायामध्ये, ऑनसाईडला वळवतायत चेंडू, ते शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअरच्या दिशेने सिंगल कम्प्लीट करतायत. सिंगलने धावसंख्या आता मात्र धावफलकावरती तिसऱ्या षटकाखेर पाहायला मिळते. आपल्याला 31 धावांची गती आहे, 10.33 प्रति षटकामागे. तर इथून म्हणू सर नक्कीच काय सांगाल, किती धावसंख्या अजून यायला हवी, कारण संगणकाने तुमच्याही संपर्क साधताना जांभूळ पाडायचे सांगितलं की आम्हाला 60 किंवा त्यापेक्षा धावा या ठिकाणी उभ्या करायच्या आहेत, कारण की समोरचा संघ खूप ताकदवर आहे, यंदाच्या हंगामात खूप चांगली कामगिरी करतोय, त्यांचा बॅटिंग लाईन खूप स्ट्रॉंग आहे. तर म्हणू सर आत्तापर्यंत 31 धावा आलेले आहेत, इथून 12 चेंडूमध्ये आणखीन नक्कीच किती धावा तुमच्या मते या ठिकाणी यायला हव्यात. नक्कीच विनोद सर, मी असं म्हणू शकतो 2 विकेटचं पतन झालंय, पण विजय अजून थांबलाय मैदानामध्ये. आमचे लाईव्ह स्पॉन्सरचे लाडके ज्ञानेश्वरजी पाटील साहेबांचं आगमन झालंय. ज्ञानेश्वर पाटील साहेबांनी आम्हाला लाईव्हसाठी मोफत सुविधा दिली आणि ते आमचे पुरस्कर्ते, त्याबद्दल त्यांचं आम्ही आभार व्यक्त करतोय. तर विनोद पाटील, आपण मैदानामध्ये 31 धावा पाहतोय,
तिसरं षटक मार्गस्थ आहे. 5 षटकांचा सामना विनोद सर, आणि आपण इंटरव्ह्यूमध्ये ऐकलं होतं जमुलपाडाचा कर्णधार म्हणाला की आम्हाला 60 क्रॉस करायचे आहेत. कदाचित विजय थांबला मैदानामध्ये तर 60 धावा क्रॉस होऊ शकतील, पण मी म्हणतो की समाधानकारक धावसंख्या 55 ते 60 जरी झाली तरी ही मॅच बिग फाईट असू शकते. नाही नक्कीच, या ठिकाणी 55-60 धावा व्हायलाच हव्या, कारण समोरचा संघ आपण पाहतोय घरच्या मैदानावरती खेळतो, त्याचा देखील ॲडव्हान्टेज त्यांना मिळणार. आणि त्याचबरोबर हा संघ खूप चांगल्या लयमध्ये मागील 3 ते 4 वर्षामध्ये आपण पाहिलं तर हा संघ उंचच्या उंच भरारी घेतोय आणि जबरदस्त परफॉर्मन्स देतोय. आणि या संघाविरुद्ध या ठिकाणी नक्कीच जांभूळपाडा संघाला 55 ते 60 धावा उभ्या कराव्या लागतील, जेणेकरून त्यांच्या गोलंदाजांना या ठिकाणी फाईट करता येईल या संघाविरुद्ध. नक्कीच सर, विनोद सर, तर मी ऑफिशियल कॉल देतोय. जय भोलेनाथ सरोलीपाडाचा कर्णधार आणि पिंपळघर संघाचा कर्णधार टॉस बॉक्समध्ये येऊन थांबायचं आहे. 2 षटकं झाल्यानंतर लगेच आपण नाणेफेक करणार आहे पुढची सेमीफायनल, दुसरी सेमीफायनल विकी स्मृती चषक 2019 मधली. नक्कीच पहिली उपांत्य फेरी या ठिकाणी सुरू आहे, यातून जो संघ जिंकेल तो थेट मेगा फायनलमध्ये पोहोचेल. आणि प्रत्येकाचं लक्ष वेधून घेतले, अतिशय सुंदर अशा ट्रॉफीज तुम्ही पाहतायत. 4 ट्रॉफीज पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाच्या, आणि त्याचबरोबर इतर भरघोस अशी पारितोषिकं आपण पाहतोय. उत्कृष्ट फलंदाज गोलंदाजाला कूलर देण्यात येईल आणि मालिकावीरासाठी LED देण्यात येईल. तर बघूया मालिकावीर कोण ठरतोय आजच्या दिवसामध्ये. शेवटच्या सामन्यानंतर पारितोषिक वितरण सोहळा दरम्यान आपल्याला हे नाव आपल्या समोर येईल. तर गोलंदाजीसाठी करण सज्ज होतोय 4th षटक घेऊन. तर करण स्ट्राईकला मात्र विजय, एका बाजूने किल्ला लढवण्याचा प्रयत्न करतोय, सलामीला आला होता तोच विजय सामना करण्यास सज्ज. हा चेंडू यावेळेस मात्र सरळ रेषेमध्ये खेळतोय स्क्रीनच्या अगदी समोर, त्या ठिकाणी उत्कृष्ट झेल. बघूया पंच त्या ठिकाणी पाहत आहेत आणि पंचांचा इशारा नक्कीच आहे. फलंदाज बाद होतोय, क्षेत्रक्षेत्र त्या ठिकाणी आले होते वेगाने. राहुलने हा झेल टिपलाय, आणखीन एक धक्का. तर आपण विचार केला तर 98 ही सर्वोच्च सांघिक धावसंख्या आई गावदेवी सापेच्या नावावरती, आणि सर्वात वैयक्तिक मोठी धावसंख्या आपण पाहिली तर बबलू पाटील 72 धावांवर तो नाबाद होता. 21 चेंडूमध्ये काय वादळी खेळी साकारली. त्यानंतर सापेचे आपण पाहतो भावेश 61 धावांची खेळी त्यांनी साकारली, आणि मोनेश हे सरवली पाड्याचे ज्यांनी 54 धावांची नाबाद खेळी साकारली. अशी 3 अर्धशतकं आत्तापर्यंत झालेली आहेत. काल अशी माहिती मिळते की 5 हॅट्रिक कालच्या दिवसात झालेले आहेत. हा एक विक्रम आहे, एका दिवसामध्ये 5 हॅट्रिक होण्याचा खूप मोठा विक्रम आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपण पाहतो 46 हॅट्रिक आतापर्यंत झालेले आहेत. शेवटची हॅट्रिक ट्रेंट बोल्टने पाकिस्तानविरुद्ध नक्कीच मिळवली, पटकावली. आणि त्यानंतर आपण पाहतो पहिली हॅट्रिक जलाउद्दीनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये, आतापर्यंत 10,067 सामन्यांमध्ये या 46 हॅट्रिक आपण पाहिलेले आहे. भारतासाठी चेतन शर्मा यांनी पहिली हॅट्रिक संपादित केली होती. नाही, हॅट्रिक घेणं एक मोठा विक्रम मानला जातो, हा खूप मोठा बहुमान असतो गोलंदाजासाठी. आणि हॅट्रिक या ठिकाणी आपण पाहतोय यंदाच्या हंगामात खाडी चषकमध्ये एकाच इनिंगमध्ये 2 हॅट्रिक झाल्या होत्या, आणि दोन्ही गोलंदाज एकाच गावातील आपण पाहिले होते तर केतन पाटील आणि नितेश निलजे संघाचे यांनी 2 हॅट्रिक घेतल्या होत्या. मात्र मला 2015 आठवतं आकाश तारेकरला 24 तासामध्ये 2 बाईक मिळाल्या होत्या, आणि खाडी चषकमध्ये तो फायनलमध्ये खेळत असताना तो मॅन ऑफ द सिरीजच्या रेसमध्ये नव्हता, मात्र पहिल्या षटकात त्याने हॅट्रिक घेतली आणि नंतर त्याने दुसऱ्या स्पेलमध्ये देखील हॅट्रिक घेतली आणि तो मॅन ऑफ द सिरीजच्या रेसमध्ये आला आणि ती सिरीज देखील त्याला मिळाली. आणि नाईट स्पर्धेमध्ये त्याने एक रात्री अगोदर एक बाईक मिळाली होती. आणि ठाणे जिल्ह्यामध्ये आपण विचार, ठाणे जिल्हा रायगड या दोन्ही जिल्ह्यामध्ये विचार केला तर सर्वाधिक बाईक आकाश तारेकरच्या नावावरती आहेत. तब्बल 17 ते 18 बाईक त्याच्या नावावरती आहे. जीत बोईरकडे 8 बाईक झालेली आहेत, 1 कार झालेली आहे. वाकण संघाच्या गावामध्ये आपण पाहिलं तर आतापर्यंत 3 कार गेलेली आहेत आणि बाईक तर त्या दरम्यान सन्माननीय आमदार साहेब, विद्यमान आमदार साहेब रुपेश दादा मात्र यांचं शुभागमन होतंय. तर कार्यकुशल, कार्यसम्राट, कार्यतत्पर भिवंडी ग्रामीणचे एक भिवंडी पूर्वचे आमदार, आपल्या सर्वांचे लाडके आमदार सन्माननीय रुपेश दादा म्हात्रे यांचं या ठिकाणी शुभागमन होतंय. तर दादांचं हार्दिक सहर्ष स्वागत. त्यांच्यासोबत आहेत शरद भोईर दादा आणि त्याचबरोबर
तर दादांचं स्वागत केलं जाते. रुपेश दादा मात्र भिवंडी पूर्वचे आमदार, आपल्या सर्वांचे लाडके आमदार, कार्यकुशल, कार्य तत्पर, कार्यसम्राट आमदार म्हणून ज्यांची ओळख, असे रुपेश दादा मात्र व्यासपीठावर येतात. विकी स्पोर्ट्स कुकसे आयोजित विकी स्मृती चषक 2019 दादांचं हार्दिक सहर्ष स्वागत आहे. तर हॅट्रिकच्या उंबरड्यावरती करण आहे, बॅक टू बॅक 2 शेणवरती 2 गडी बाद केले. तर जीवन पाटील यांच्या शुभासे नक्कीच हा सन्मान केला जाईल. स्ट्राईकला विजय अजय, आता मात्र हॅट्रिक वरती आहे गोलंदाज. आज चेंडू सुरेख, यावेळेस मात्र शॉर्ट ऑफ गुडलेन होता, अतिशय वेगवान चेंडू फेकला गोलंदाज कर्ण. हॅट्रिक पूर्ण करता आली नाही, मात्र 3 चेंडू अप्रति मात्र आहेत. 2 चेंडूवरती 2 गडी बाद केले. सुरेख कमबॅक करून दिले, मागच्या षटकात 10 धावा आल्या होत्या, त्याच्या आधी आपण पाहिलं तर 16 धावा आल्या. पहिल्या षटकात 5 धावा, बबलूने 2 षटकात फक्त 15 धावा दिल्या आणि त्याने 2 गडी बाद केले. त्याचा इकॉनॉमिकल रेट राहिला 7.50. आणि करण देखील आता मात्र या षटकामध्ये सर्वांचं लक्ष वेधून घेतोय. हा चेंडू यावेळेस मात्र ऑन साईडला खेळतायत. क्षेत्ररक्षक चेंडूची वाट पाहत राहिली, फार मोठी चूक झाली. चेंडू मात्र त्यांच्या डोक्यावर बाउन्स होऊन जातोय, सीमारेषे बाहेर चौकार. तर बबलू आणि त्याचबरोबर सुरेश हे दोन्ही खेळाडू आमदार साहेबांच्याच महिंद्रा स्पोर्ट्ससाठी खेळत असतात. आणि दादा मात्र या ठिकाणी बघा, हे दोन्ही खेळाडू आता मात्र एकमेकांविरुद्ध खेळत आहेत. आणि सुरेश आणि बबलू हे दादांच्या संघामध्ये महेंद्र स्पोर्ट्ससाठी सातत्याने खेळत असतात. आणि आता मात्र हे दोन खेळाडू एकमेकांविरुद्ध, जेव्हा व्यावसायिक स्पर्धा असते, खुला गटा असतो, तेव्हा मात्र हे दोन खेळाडू एकमेकांसोबत तुम्ही पाहता महेंद्र स्पोर्ट्ससाठी जबरदस्त योगदान देत असतात. आणि आता मात्र ग्रामीण क्रिकेट असल्याकारणाने हे दोन्ही खेळाडू आपल्या घरच्या संघातून, ग्रामीण संघातून आपल्या गावाच्या प्रतिष्ठेसाठी, अस्मितेसाठी आणि सन्मानासाठी या ठिकाणी खेळत असताना धावसंख्या धावफलकावरती 35 पाहायला मिळते. चौकार आलाय करणच्या या चौथ्या चेंडूवरती. फलंदाज अजयने एक घणाघाती प्रहार केला, स्क्वेअर एकला क्षेत्ररक्षकाचा त्या ठिकाणी नक्कीच थोडासा अंदाज चुकला. आणि चेंडूपर्यंत जर वेगाने पुढे आले असते, कदाचित हा झेल पकडता आला असता किंवा 4 धावा रोखता देखील आल्या असत्या. आता त्या ठिकाणी चेंडूची वाट पाहिली आणि चेंडू त्याच्या समोर पडल्यानंतर त्या ठिकाणी बाउन्स झाला आणि मागे गेला निघून सीमारेषे बाहेर. तर करण पुन्हा एकदा अजयसाठी या षटकातील पुढचा चेंडू घेऊन येतोय. हा चेंडू खूप आदिष्ट हो खेळ, चेंडू मात्र नंतर येतोय, शरीराचा वेध हा चेंडू घेतोय आणि पंचांचा इशारा येतोय. लेग बाईज सिंगल येते, लेग बाईजच्या स्वरूपात धावसंख्या धावपळ करते. आता मात्र पुढे सरकते 36. बबलूच्या षटकात 5 चेंडूमध्ये फक्त 5 धावा आलेले आहेत. एक चौकार जरी आला असला तरी चौथा चेंडू होती, मात्र मागच्या पहिल्या 3 चेंडूमध्ये आपण बघ 2 गडी आणि 1 डॉट चेंडू पाहिला. आता मात्र सिंगल येते, तर शेवटचा चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय या षटकातील. तर दरम्यान शनिवार दादा पाटील आणि भरत दादा गायकवाड यांचं देखील शुभाग म्हणतो व्यासपीठावर. जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. करण या ठिकाणी सज्ज होतोय या षटकातील अखेरचा चेंडू घेऊन. हा चेंडू फुल टॉस होता, ऑन साईडला खेळतात, फाईन लीगला त्या ठिकाणी चूक होते, चुकीचं रूपांतर 4 धावात. आणि यावेळेस मात्र धावसंख्या पुढे सरकते, पाहायला मिळते ते आपल्याला 40. आकाशकडनं या इनिंगमध्ये झालेली ही दुसरी मोठी चूक.
षटक 40 धावा झालेली आहेत. तर पहिल्या 3 चेंडूत 2 गडी 1 डॉट चेंडू, मात्र नंतरच्या 3 चेंडूत 2 चौकार 1 सिंगल अशा 9 धावा आल्या. 40 धावा धावफलकावरती क्षेत्ररक्षण धावसंख्या धावफलकावरती 46 अप्रतिम टायमिंग आपण पाहिलंय. हुकचा फटका फलंदाज अजयच्या बॅट मधून षटकार येतोय. चौकार एक आपण पाहिला, त्यानंतर डॉट चेंडू आता मात्र अजय. तर यापुढची लढत आहे पिंपल घर आणि सरवली पाडा या दोन्ही संघाच्या संघाने या टॉस बॉक्स मध्ये लवकरात लवकर त्या ठिकाणी अजय सर आपल्याशी संपर्क साधतील. टॉस बॉक्स मध्ये दोन संघांना एक तुम्ही पाहू शकाल, पिंपल घर आणि सरवली पाडा. दुसरी द्वितीय उपांत्य फेरी. हा चेंडू पुढे आले होते डाऊन द विकेट, चेंडू मात्र बॅटच्या संपर्कात आला आणि डॉट चेंडूने कमबॅक करताना गोलंदाज मैदानावरती आकाश. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ते आपल्याला 46. 4 चेंडू इनिंगमधले शिल्लक आहेत, या षटकातील 4 चेंडू शेष आहेत. अजयचा प्रयत्न नक्कीच असेल मैदानावरती आणखीन मोठे फटके खेळण्याचा. हा चेंडू यावेळेस मात्र फलंदाज बाद होतोय, क्लीन बोल्ड कमबॅक खूप चांगला पाहायला मिळतोय यावेळेस मात्र आकाशचा. तर दोन संघ नायकांनी यायच्या ठिकाणी आपण पाहिलं तर सरवली पाडा आणि पिंपळघर या दोन संघाच्या संघनायकांना आम्ही विनंती करतोय या टॉस बॉक्समध्ये अजय घर त्या ठिकाणी आहेत. तर दुसरी उपांत्य फेरी पाहायला मिळेल मैदानावरची. पहिली उपांत्य फेरी सुरू आहे, जांभूळपाडा वर्सेस कुकसे. एकाच जंगलातले हे दोन वाघ आपल्या अस्तित्वाची सन्मानाची कौशल्याची वर्चस्वाची लढाई लढत असताना गोलंदाज पुन्हा एकदा आकाश हॅट्रिकच्या उंबरड्यावरती आकाश. हा चेंडू यावेळेस मात्र हवेत आहे, जेलची शक्यता आहे, जेल ड्रॉप केलाय. हॅट्रिकची संधी मात्र या ठिकाणी होती ती गमावली गेली आहे. आणि क्षेत्ररक्षण आपण पाहिलं तर मनोज सर खराब क्षेत्ररक्षण या पूर्ण इनिंगमध्ये नक्कीच कुक्षे संघाचं राहिलेलं आहे. काही जेल ड्रॉप करण्यात आले, ग्राउंड फिल्डिंग खराब झाली आणि यावेळेस मात्र ओथ्रूच्या स्वरूपाने आपण पाहिलं मगाशी 4 धावा देखील दिल्या गेल्या. त्यामुळेच जांभूळपाडा संघ आता मात्र मोठ्या धावसंख्येच्या दिशेने 47 धावा झालेले आहेत. तर 5 चेंडूमध्ये 7 धावा आतापर्यंत दिल्या. शेवटचा चेंडू घेऊन येतोय गोलंदाज आकाश. हा चेंडू अतिशय वेगवान ऑफ स्टंपवर पिचिंग केला गेला डॉट चेंडूने. आता मात्र या षटकाची समाप्ती होते, या सत्राची समाप्ती होते. आणि पहिल्या सत्रामध्ये आपण पाहतोय नाणेफेक गमावल्यानंतर फलंदाजीला सामोरे जात असताना जांभूळपाडा संघाने 5 षटकांमध्ये 47 धावसंख्या धावफलकावरती लावलेली आणि 48 धावसंख्येचं आता भलं मोठं लक्ष त्यांच्यावरती त्यांच्या समोर ठेवण्यात आलेलं आहे. थँक्यू सो मच विनोद पाटील. तर मित्रांनो, आपण विकी स्मृती चषक 2019 दुसऱ्या सेमीफायनल सामन्याकडे जात आहोत. या ठिकाणी नाणेफेक केली जाईल. व्यासपीठावर उपस्थित आमचे
लाडके पाहुणे, सन्माननीय आमदार, दमदार आमदार, आपला आमदार सन्माननीय रुपेश दादांना मी विनंती करतो आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. त्याचप्रमाणे सरवली पाड्याचे प्रसिद्ध उद्योजक माननीय श्री शरद भोईर साहेबांना देखील विनंती करतो आपण देखील यायचं आहे. तसेच शिवसेना विभाग प्रमुख कुकसे सन्माननीय रघुनाथ सीताराम पाटील साहेब आपल्याला देखील विनंती असेल आपण देखील यायचं आहे. तर आमचे तिन्ही मान्यवर टॉस बॉक्समध्ये येत आहेत. माझ्या उजव्या बाजूला आपण पाहू शकाल पवन पिंपळघर संघाचे संघनायक आणि डाव्या बाजूला प्रवीण सरवलीपाडा संघाचे संघनायक. पी फॉर पवन, पी फॉर प्रवीण. वेलकम सर सन्माननीय रुपेश दादा म्हात्रे साहेब, सन्माननीय शरद भोईर साहेब आणि सन्माननीय रघुनाथ पाटील साहेब, आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत टॉस बॉक्समध्ये. तर कॉईन दाखवतोय, एका बाजूला विकी स्पोर्ट्स कुकसे संघाचे सर्वे सर्वा रुपेश दादा पाटील साहेबांची प्रतिमा आणि एका बाजूला विकी स्पोर्ट्स कुकसे. पवन कॉल देत आहेत पिंपळघर संघाकडून, विकी स्पोर्ट्स असा कॉल आणि तेच आलेला आहे. तर टॉस या ठिकाणी पिंपळघर टीमनं जिंकला आहे. सामना प्रत्येकी 5 षटकांचा असेल. तत्पूर्वी सन्माननीय रुपेश दादांना विनंती करतो आपण आपलं मनोगत या स्पर्धेबद्दल व्यक्त करायचं आहे. कुकसे ग्रामपंचायतीच्या व ग्रामस्थांच्या वतीने आयोजित विकी स्पोर्ट्स विकी स्मृती चषक 2019 अतिशय चांगल्या प्रकारची ही स्पर्धा या ठिकाणी आयोजित केलेली आहे. या स्पर्धेसाठी आज उपस्थित असलेले माझे सहकारी विभाग प्रमुख सन्माननीय रघुनाथजी पाटील, माझे सहकारी सन्माननीय शरद भोईर साहेब, मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, सर्व क्रिकेटपटू आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आलेले सर्व क्रिकेटप्रेमी प्रेक्षक बंधूंना, सर्वप्रथम मी या ठिकाणी कुकसे ग्रामपंचायतीचं मनापासून अभिनंदन करेन की एक चांगला मैदान या ठिकाणी आपण उपलब्ध करून दिलेला आहे. मैदान पाहिल्यानंतर खरोखरच इंटरनॅशनलसाठी असणारा असा मैदान या ठिकाणी ग्रामपंचायतीच्या गुडचरणीच्या जागेमध्ये आहे. निश्चितच ह्या मैदानाला चांगल्या प्रकारचा विकास करून ह्या ठिकाणच्या खेळाडूंना एक चांगला व्यासपीठ निर्माण होईल अशा प्रकारचं काम आमची ग्रामपंचायत करेल. आमच्या सर्व मान्यवरांच्या मार्गदर्शनाखाली तशा प्रकारचं काम होईलच. या ठिकाणी ज्या संघांनी सहभाग घेऊन एक चांगल्या प्रकारचा खेळ आपल्यामधलं क्रिकेटचं कौशल्य दाखवण्याचं काम केलेलं आहे त्या सर्व संघांचं मी अभिनंदन करतो. आणि स्पर्धा म्हटली की कोणीतरी एकजण जिंकणार आहे, त्याच्यामागे काही एकजण हरणार आहेत, परंतु जे हरणारे संघ आहेत ते खेळले नसले तर जिंकताच येणार नाही. म्हणून मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि जिंकणार आहेत त्यांना देखील शुभेच्छा देतो. या ठिकाणी मला बोलवून जो आपण सन्मान केला त्याबद्दल आयोजकांचं मनापासून आभार व्यक्त करतो. आणि नक्कीच एक आमदार म्हणून मी आपल्याला ह्या मैदानाच्या विकासासाठी किंवा ग्रामपंचायतीच्या विकास कामांमध्ये ज्या ज्या ठिकाणी आवश्यकता लागेल त्या ठिकाणी निश्चितपणे आपल्या बरोबर आपल्याला ज्या प्रकारची मदत अपेक्षित असेल ती करण्यासाठी कटिबद्ध राहीन एवढंच आजच्या प्रसंगी सांगतो. मी आपणा सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद साहेब. पाहुण्यांना विनंती करतो आपण व्यासपीठाची शोभा वाढवायची आहे. तर मैदानात सामना सुरू होणार आहे, जास्त चर्चा आपण करणार नाहीत. पवन काय नाही क्षेत्ररक्षण स्वीकारणार. क्वार्टर फायनलमध्ये जो संघ होता तोच आहे की काही चेंजेस असतील? आता चेंजेस आहे, सूरज आलेला आहे आणि सूरजवर मदर आहे आमची सर्व. आणि काय टार्गेट आहे, 5 षटकामध्ये किती धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न कराल? जास्तीत जास्त 60 आम्ही त्यांना रोखू. आपल्याला या सामन्यासाठी हार्दिक शुभेच्छा देतो. प्रवीण, टॉस गमावला याची काही खंत आहे? नाही नाही. तर फलंदाजीने खुश आहात आपण. 5 षटकामध्ये काय टार्गेट डोक्यामध्ये? 60+. आणि आपल्या संघामध्ये काही चेंजेस करणार आहात की विनिंग कॉम्बिनेशनने जाणार? नाही, विनिंग कॉम्बिनेशन. तर आपल्याला देखील मी हार्दिक शुभेच्छा देतो. सो न्यूज फ्रॉम द टॉस बॉक्स, समीर स्पोर्ट्स पिंपळकर वन द टॉस अँड दे विल बी बोलिंग फर्स्ट. बॅक टू कमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच. तर सामना सुरू होण्याआधी आपण वळतोय व्यासपीठावरती. आदरणीय कार्यसम्राट या भिवंडीचे भाग्य विधाते रुपेशदा म्हात्रे, आमदार भिवंडी विधानसभा, त्यांचा सन्मानित केला जाईल. या स्पर्धेचे शिल्पकार आणि विकी स्पोर्ट्स कुकसेचे खंदे समर्थक रुपेश पाटील यांच्या शुभ हस्ते आम्ही सन्मानित करतोय आमदार रुपेशदा म्हात्रे यांना. तर सन्माननीय आमदार साहेबांचा सन्मानित केला जातोय.
थोडंसं पंचांनी लक्ष द्या, कारण बॉल ज्यावेळी रिलीज होतो त्यावेळी इथे समालोचन थोडंसं सुरू आहे. कारण आम्ही सत्कार करतोय त्यामुळे तुम्हाला थोडंसं लक्ष द्यावं लागेल. सध्या फक्त एक षटकासाठी, नंतर आम्ही नक्कीच थांबू. नक्कीच आपण सन्मान करतोय कार्य सम्राट आमदार भिवंडी पूर्वचे रुपेश दादा म्हात्रे यांचा. जसं म्हटलं जातं, जागवल्याशिवाय जाग येत नाही, ओढल्याशिवाय काडी पेटत नाही, आणि आपल्या लाडक्या रुपेश दादाचं नाव घेतल्याशिवाय आपला दिवस संपत नाही, असे आपले लाडके रुपेश दादा म्हात्रे आपण पाहतोय. विकासाची वाटचाल त्यांच्या माध्यमातून आपण भिवंडी परिसरात पाहत असतो सलगपणे. त्यानंतर रघुनाथजी पाटील आमच्या पाठी आहेत, विभाग प्रमुख शिवसेनेचे, त्यांना सुद्धा आम्ही सन्मानित करू इच्छितोय. ज्ञानेश्वर पाटील यांच्या शुभ हस्ते सन्मान रघुनाथ पाटील साहेबांचा वेतोचित सन्मान केला जातोय. व्यासपीठावरती विभाग प्रमुख शिवसेनेचे आहेत, ज्ञानेश्वर पाटील यांच्या शुभ हस्ते. टाळ्यांचा कडकडाट असू द्या, मोठं व्यक्तिमत्व आहे आपल्यामध्ये दाखल झालेलं. रुपेश दादा म्हात्रे, रघुनाथजी पाटील साहेब, मायची उपदार शाल, प्रेमाचं पुष्पगुच्छ, स्पर्धेचं प्रतीक मोमेंटो दिला जातोय. त्यांचा सन्मान मूर्ती आहे धामणगावचे ज्ञानेश्वरजी पाटील साहेब, ज्यांनी आम्हाला लाईव्ह स्पॉन्सर केलेला आहे या स्पर्धेसाठी. शेखर पाटील सन्मानित करतील सन्मान्य ज्ञानेश्वर पाटील साहेबांना. आपण जी लाईव्ह स्पर्धा पाहतोय त्याचे सर्वे सर्वा, त्याचं दानशूर व्यक्तिमत्व आमच्यामध्ये आहेत ज्ञानेश्वर पाटील साहेब धामणगावचे. मोलाचं योगदान आमच्या या स्पर्धेला लाभतंय. शेखर पाटील सन्मानित करतील. टाळ्यांच्या गजरात आपण सन्मान देऊया मान्यवरांना. त्यानंतर सत्कार मूर्ती आहेत सन्माननीय शनिवार पाटील साहेब, ग्रामपंचायत सेवक कुकसे. तर मी जीवन पाटील साहेबांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते सन्मानित करावं सन्माननीय शनिवार पाटील साहेबांना, ग्रामपंचायत सेवक कुकसे यांना. टाळ्या थांबवू नका, टाळ्या कंटिन्यू राहू द्या, कारण व्यक्तिमत्व तसं आपल्यामध्ये दाखल आहेत या ठिकाणी. शनिवार पाटील साहेबांना सन्मानित केलं जाते, जीवन पाटील यांच्या शुभ हस्ते. त्यानंतर सत्कार मूर्ती आहेत सन्माननीय मारुती शेलार साहेब, शाखा प्रमुख अतकोली, आम्ही त्यांना सन्मानित करतोय सोमनाथ पाटील यांच्या शुभ हस्ते. सोमनाथ पाटील या आपण आपल्या शुभ हस्ते आपण सन्मानित करावं सन्माननीय मारुती शेलार साहेबांना, शाखा प्रमुख अतकोलीचे. मायची उपदार शाल प्रदान केली जाईल, प्रेमाचं पुष्पगुच्छ, स्पर्धेची आठवण मोमेंटो सन्मानचिन्ह दिलं जाणार आहे मारुती शेलार साहेबांना. टाळ्यांच्या गजरात आपण पुन्हा एकदा अजून एक सत्कार घेतोय. सन्माननीय भारत पारदी साहेब आपल्यामध्ये आहेत, माजी उपसरपंच कुकसे, आम्ही त्यांना सन्मानित करू इच्छितो सुरेश पाटील यांच्या शुभ हस्ते. तर सुरेश पाटील साहेब आपण या आणि सन्मानित करावं सन्माननीय भारत पारदी साहेबांना, माजी उपसरपंच कुकसे गावचे यांना. मैदानामध्ये सामना सुरेख सुरू आहे, धावांचा पाठलाग सुरू आहे, आणि व्यासपीठावरती सुद्धा मान्यवरांची मांदियाळी सुरू आहे. सन्मान दिला जातोय सन्माननीय भारत पारदी साहेबांना, माजी उपसरपंच कुकसे गावचे सुरेश पाटील यांच्या शुभ हस्ते. त्यानंतर सत्कार मूर्ती आहेत आमच्यामध्ये सन्माननीय विशाल वारगडे साहेब पोलीस पाटील वडवली, आम्ही यांना सन्मानित करू इच्छितो प्रमोद पाटील यांच्या शुभ हस्ते. तर प्रमोद पाटील साहेबांना विनंती आहे आपण सन्मानित करावं सन्माननीय विशाल वारगडे साहेबांना, पोलीस पाटील वडवली गावचे. टाळ्या सुरू ठेवा, मध्ये मध्ये असू द्या. सजली आहे मैफिल क्रिकेटवीरांच्या अभिव्यक्तीसाठी, थोडा टाळ्यांचा गजर राहू द्या या मान्यवरांच्या स्वागतासाठी. त्यानंतर सत्कार मूर्ती आहेत आमचे सन्माननीय अमर गांगुर्डे साहेब, अमोल पाटील यांना विनंती करतो आपण आपल्या शुभ हस्ते सन्मानित करावं अमर गांगुर्डे साहेबांना. सन्माननीय अमर गांगुर्डे साहेब आहेत, आम्ही त्यांना सन्मानित करू इच्छितो अमोल पाटील साहेबांच्या शुभ हस्ते. आपण मेगा स्क्रीनवरती पाहू शकतो, ऑनलाईन प्रेक्षक पाहू शकतात किती मोठी मान्यवरांची मांदियाळी सुरू आहे या ठिकाणी, कारण स्पर्धा मोठी आहे. सत्कार मूर्ती पुढचे आहेत सन्माननीय सूरज पाटील इंजिनियर आहेत ते, त्यांना आम्ही सन्मानित करू इच्छितो कुंडलिक पाटील यांच्या शुभ हस्ते.
सन्माननीय सूरज पाटील इंजिनियर आपल्यामध्ये आहेत. आम्ही त्यांना हितोचित सन्मान देतोय. जितू पाटील यांच्या शुभ हस्ते. तर आपल्यामधून रजा घेत असताना आपले कार्यसम्राट आमदार सर्वांचे लाडके भिवंडी पूर्वचे आमदार साहेब रुपेशदादा म्हात्रे आपल्यातून रजा घेत असताना साहेब आपण आलात आणि स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल विकी स्पोर्ट्स कुकचे मंडळ आपलं शतश आभारी आहे. सूरज पाटील इंजिनियर साहेबांना इथे सन्मानित केलं जाते. कुंडलिक पाटील यांच्या शुभ असते. जितू पाटील यांच्या शुभ असते. त्यानंतर सत्कारमूर्ती आहेत जयेशजी बच्चू पाटील. आम्ही त्यांना सन्मानित करू इच्छितो. रामदास थाळके यांच्या शुभ असते. रामदास थाळके आपण या आणि सन्मानित करा आपले लाडके सन्माननीय जयेश बच्चू पाटील यांना. सन्मान दिला जातोय जयेशजी बच्चू पाटील यांना. रामदास थाळकेंच्या शुभ हस्ते. आपण स्क्रीनवरती पाहू शकता आणि आपल्यामधून रजासुद्धा घेतली आपल्या लाडक्या कांदी सम्राट आमदारांनी रुपेश दत्ता म्हात्रे यांनी. मोठी उपस्थिती. तसेच गुरुनाथजी गायकवाड साहेब आमचे जे ग्रामपंचायतचे सेवक आहेत आम्ही त्यांनासुद्धा सन्मानित करू इच्छितो मंडळाच्या वतीने. सुभाष पाटील यांच्या शुभ हस्ते. गुरुनाथजी गायकवाड साहेबांना हितोचित सन्मानित केलं जाते व्यासपीठावर. त्यानंतर सत्कारमूर्ती आहेत सन्माननीय भारत गायकवाड साहेब. मी वारंवार शेलार साहेबांना विनंती करतोय आपण आपल्या शुभ हस्ते सन्मानित करावं भारत गायकवाड साहेबांना. बाळाम शेलार साहेब या आपण आणि सन्मानित करावं आपण सन्माननीय भारत गायकवाड साहेबांना. तसेच ग्रामपंचायतले आपले लिपिक सागरजी म्हात्रे साहेबसुद्धा आपल्यामध्ये आहेत. नक्कीच आपण त्यांनासुद्धा सन्मानित करू इच्छितो मंडळाच्या वतीने. येतोची सन्मान दिला जातोय व्यासपीठावर. सोमनाथ पाटील साहेबांना विनंती करतोय आपण सागर म्हात्रे साहेबांचा सन्मान करावा जे आपल्या ग्रामपंचायतमधले कार्यरत असलेले लिपिक आहेत. मुलाची कामगिरी असते त्यांची आपल्या ग्रामपंचायत हद्दीमध्ये चांगली सेवा पुरवत आहेत. आम्ही त्यांना सन्मानित करू इच्छितो मंडळाच्या वतीने. थँक्यू व्हेरी मच. तर धावांचा पाठलाग सुरू आहे. मैदानावरती पाहू शकतो आपण 48 धावांचं लक्ष आहे. दुसरं षटक मार्गस्थ. चेंडू हवेत झेल टिपला जातो त्या ठिकाणी आपण पाहिलं असेल कव्हर पॉइंटला एक सॉफ्ट डिसमिसल. दुसरा गडी बाद. विकी स्पोर्ट्स कुक्स संघाला दुसरा धक्का. राहुल पाटील बॅक टू द डगआउट. पहिल्या षटकामध्ये 21 धावा किती धावा आल्या. दोन धावा आल्या. दोन धावा पहिल्या षटकामध्ये आणि दुसरं षटक मार्गस्थ आहे. पहिल्या षटकात पहिल्या चिरुती विकेट चटकावलं महेशचं आणि दुसऱ्या षटकामध्ये पाहतोय आपण आता राहुल पाटीलला परतीचा रस्ता दाखवलाय या ठिकाणी. नक्कीच धावांचा पाठलाग करावा लागेलच परंतु मागच्या वर्षी तुम्ही रनरअप राहिलेला संघ आहात विकी स्पोर्ट्स कुक्सचे संघ. ही संधी पुन्हा पुन्हा येणार नाही वारंवार येणार नाही आणि जांभूळपाडा संघालासुद्धा तितकी संधी आहे की फायनलमध्ये धडक देण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे मैदानावर. चांगला फटका फुल टॉस होता लॉफ्ट केलाय ऑफसाईडला पाहतो आपण वाईडीस लॉंग आपला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी कव्हर करेपर्यंत बबलूल सिंगल घेतोय आपल्या संघासाठी. हवे झेप घ्यायची असेल तर तुम्हाला पक्षासारखं बळ हवं. दरी तोडी मारायची असेल तर तुमच्याकडे आकाशासारखं धाडस हवं आणि पाण्यात उडी मारायची असेल तर तुमच्याकडे माशासारखी कला हवी आणि जर तुम्हाला सामना जिंकायचा असेल तर तुमच्याकडे शिवबासारखं काळीज हवं हिंमत हवं धाडस हवी.
नक्कीच धाडस करणारा माणूस कधी भीत नाही असं म्हटलं जातं, आणि भिणारा माणूस कधी धाडस करत नाही. या जगामध्ये धाडस केल्याशिवाय कोणीच यशस्वी होत नाही. तुम्हाला इथे धाडस करावं लागेल, यशस्वी व्हावं लागेल मैदानावरती, तरच तुम्ही या पुढच्या फेरीमध्ये दाखल होऊ शकता. ती फेरी असेल तुमच्यासाठी ग्रँड फनाले मुकाबला. प्रेक्षकांची अलोट गर्दी आपण पाहतोय. आमच्या उजव्या बाजूला अलोट प्रेक्षक आहेत, जल्लोष करतात प्रत्येक चेंडूवरती, आणि सुरेख कामगिरी या ठिकाणी पाहतो जांभूळपाडा संघाची सुद्धा. गोलंदाजाचा जर माध्यमातून विचार केला तर विकी आहे बॉलिंग मार्कवरती, ज्याने एक वाईट दिला आहे, दोन एकरी धावा, परंतु एक विकेट महत्त्वाची चटकावली आहे मैदानावरती राहुल पाटील याची. स्ट्राईकला फलंदाज मयूर पाटील, स्ट्राईकला ॲटमॅक्समॉ. हो, जागा बनवतो चेंडू, किती सुरेखरित्या खाली राहतोय. ऑब्स्टिकला सोडून जाणारा चेंडू, काय वेगाने आला, चेंज ऑफ पेस. आधीचा चेंडू इतका वेगवान नव्हता, जो फुल टॉस होता, परंतु नंतर आताचा चेंडू गुड लेंथ, परफेक्ट डिलिव्हरी, लाईन लेंथ, दिशा, टप्पा, नियंत्रण अतिशय परफेक्ट करतो या ठिकाणी विकी पारधी नावाचा गोलंदाज. इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं होतं कर्णधाराने की आमच्याकडे विकी पारधी आहे, सुरेश पारधी आहे, आमच्याकडे हनुमान पारधी आहे. जर बबलू पाटील असेल कुकसे गावामध्ये, मयूर पाटील असेल, करण असेल, महेश असेल, तर आमच्याकडे सुद्धा तोडीस तोड खेळाडू आहेत. नक्कीच हा मुकाबला हाय व्होल्टेज होण्याच्या मार्गावरती आपण पाहू शकतो. त्यावेळेला बॅकफुटला गेला, चांगला लॉफ्ट केला चेंडूला, कव्हरला दिसत चेंडू जातोय डीप कव्हरच्या दिशेने, दर्जेदार चौकार कुक्षे संघासाठी. आमचे डीजे कुठे आहेत? वेर आर यू डीजे? थँक्यू विजय चौकारने, आम्ही स्वागत करतोय सन्माननीय दिलीप पाटील साहेबांचं, ज्यांनी आम्हाला मोलाचं योगदान दिलं. सलग 5 दिवस आम्हाला ब्रेकफास्टची सुविधा उपलब्ध करून दिली, त्यांचं आम्ही हृदयाच्या अंतकरणातून शतशः आभार व्यक्त करतोय दिलीप पाटील साहेबांचं. मैदानामध्ये चौकाराला धावसंख्या झाली आहे 9 पाहतोय आपण, 48 धावांचं लक्ष. फुल टॉस, खराब चेंडू, उचलता आला नाही, सरळ बॅटने ड्राईव्ह केला, आपण पाहतोय ऑफ ड्राईव्ह. त्या ठिकाणी स्किट होता थोडेसे क्षेत्ररक्षक, आणि त्याच दरम्यान पूर्णपणे संधी मिळते 2 धावा पूर्ण करण्याची. गुड रनिंग बिटवीन द विकेट. कल खोया आज के लिए, आज खोया कल के लिए, जी ना सके हम कभी आज आज के लिए, बीत रही है जिंदगी बस कल आज और कल के लिए. जबरदस्त मुकाबला. जसा दिवस पुढे जातो, जसे आपलं आयुष्य पुढे जातंय, तसं भरारी घेण्याचा प्रयत्न करतोय या आपल्या जीवनामध्ये. तसंच क्रिकेट आहे या मैदानावरचं पाहतो आपण. 2 षटकानंतर धावसंख्या पाहूया. 5.50 वेगाने अवघ्या 11 धावा आलेल्या आहेत. 48 धावांचं लक्ष आहे 5 षटकांमध्ये 30 चेंडूंमध्ये, आणि 12 चेंडू झालेले आहेत. रोमांचक मुकाबला असू शकतो विकी स्मृती चषक 2019 मधला एक चित्तथरक मुकाबला, कारण सेमीफायनल आहे. यानंतरची पुढची सेमीफायनल असणारे सरळीपाडा वर्सेस पिंपळघर, ती सुद्धा खूप मोठी भिडंत असू शकते. आणि अशाच प्रकारचे संघ अपेक्षित होते प्रेक्षकांना बिग बॅटलसाठी, आणि तसेच संघ पाहतोय, तसाच खेळ पाहतोय आपण मैदानावरती, कारण मैदान इतकं सुरेख आहे आणि त्याचं नाव खूप मोठं आहे, छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण कुकसे. आणि कुकसे गावाचं नाव मोठं आहे, गावाचं नाव रोशन करणारे खेळाडू खेळतात गावा. या गावातील 2 फलंदाज पाहतोय आपण विकी स्पोर्ट्स कुकसेच्या माध्यमातून, परंतु नजीकच्याच गावातील, जवळच्या गावातील जांभूळपाडा संघसुद्धा आपल्या प्रतिष्ठेची लढाई या ठिकाणी करतोय. नक्कीच त्यांनासुद्धा संधी आले या चषकमध्ये फायनलमध्ये धडक देण्याची. संधी वारंवार येत नाही, येणाऱ्या संधीचं सोनं करायचं असतं. तर चला तिसऱ्या षटकाकडे वळतोय आपण. षटक मार्गस्थ करेल सुरेश पारधी, बॉलिंग मार्गवरती सज्ज आहे, फिल्डिंग सजवून घेतोय. स्ट्राईकला असेल फलंदाज वंडरबाप पडघा, वंडरबाप कुकसे, कुकसे भूषण बबलू पाटील. आणि नक्कीच जांभूळपाडा भूषण आहेत सुरेश पारधी, त्यांना सुद्धा आपण तसंच म्हणू शकतो, तेवढी क्षमता आहे त्यांच्यामध्ये, चांगले स्पोर्ट्समॅन आहेत. नक्कीच इट विल बी बिग कॉन्टेस्ट बिटवीन बबलू पाटील अँड सुरेश पारधी, पाहायला मिळेल, आपलं आवडेल दोघांमधला कॉन्टेस्ट काय असेल. 18 चेंडू शिल्लक आहेत, आपण पाहतोय, आणि धावांची गरज आहे 37, 37 रन्स रिक्वायर्ड. हो, यावेळेला चेंडूला ऑन साईडला दिशा दिली, बॅकफुटला गेला होता बबलू, फोर्सिंग स्ट्रोक लगावत आहे थोडासा डीप मिडविकेटच्या दिशेने. क्षेत्ररक्षक वेगाने येतोय चेंडूपर्यंत, कारण त्यांना माहिती आहे बबलू पाटील वेगाने 2 धावा घेऊ शकतो, पण त्यांनी वेग वाढवला आणि सुरक्षितपणे फास्ट वेगाने
एक धावती समित ठेवलं फलंदाज बबलू पाटीलला. धावसंख्या 12 पाहतोय आपण मैदानावर. विकी स्पोर्ट्स कुकसे वर्सेस जांभूळपाडा पहिला सेमीफायनलचा मुकाबला आणि आजचा शेवटचा दिवस आहे विकी स्मृती चषक 2019 नाव मोठं केलंय नक्कीच कुकसे गावाने, कुकसेच्या मातब्बराने, आमचे लाडके रुपेशदादा पाटील यांनी. आणि बांधणी चांगली आहे त्यांची, गावाची बांधणी असो, संघाची बांधणी असो, मॅनेजमेंट चांगलं आहे. फुल टॉसला लॉफ्ट केलाय, एलिव्हेशनची कमी पाहायचं आपल्याला, झेलची शक्यता आहे. अगदी कडेला परफेक्ट झेल टिपला त्या ठिकाणी, पाहतोय आपण स्क्रीनवरती पाहू शकता रिप्लेमध्ये लगेचच काय सुरेख झेल टिपला. आणि भला मोठा फलंदाज गारद करतोय या ठिकाणी, मयूर पाटील नावाचा फलंदाज बॅक टू द डगआउट. या भिवंडी शहरात आणि रायगड जिल्ह्यात संघ एक नंबर कोणाचा, संघ एक नंबर कोणाचा, आमच्या कुकसे गावाचा विकी स्पोर्ट्स क्रिकेट संघाचा, आमच्या कुकसे गावाचा विकी स्पोर्ट्स क्रिकेट संघाचा, आमच्या कुकसे गावाचा. स्वतःला असं काही बनवा की तुमचं नाव लोकांनी फेसबुकवर नाही तर गुगलवरती सर्च केलं पाहिजे. अशा प्रकारची खेळी करा. स्वतःला असं बनवा की तुमच्या विरोधकाला तुमचं पाय खेचण्याच्या ऐवजी तुमचा हात पकडून पुढे जाण्याची इच्छा निर्माण झाली पाहिजे. जबरदस्त टायमिंग आहे तुमच्यासाठी, हिरो बनण्याचं टायमिंग आहे. मैदानावरती पाहतोय आपण मोठी भिडान सुरू आहे, क्रिकेटचं महायुद्ध सुरू आहे. देखणी टुर्नामेंट मधलं हे महायुद्ध पाहतोय आपण. नक्कीच आपल्या भाषेत सांगायचं झालं तर खुन्नस क्रिकेट, ठसन क्रिकेट सुरू आहे मैदानावरती. जांभूळपाडा वर्सेस कुकसे या दोन संघादरम्यान 3 गडी बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज चेतन पाटील येतोय बबलूच्या साथीला. आता ह्या जोडीवरती निर्भर असणार आहे, पार्टनरशिप करावी लागणार आहे जर आपल्या संघाला विजयापर्यंत न्यायचं असेल, कारण धावसंख्या स्थिर आहे 12 या आकड्यावरती. 28 धावांचं लक्ष, अजून 36 धावांची गरज आहे. निशांत मला सांगतायत चेंडू शिल्लक आहेत. निशांत 16 चेंडू शिल्लक आहेत, 16 चेंडूमध्ये 36 धावांची गरज. बबलू पाटील 72 धावांची खेळी साकार करणारा पाहायचं आपल्याला ह्या महत्वाच्या सामन्यामध्ये कशा प्रकारचे भिडण देतो. आणि गोलंदाज असेल सुरेश पारदी ज्याच्यामध्ये सुद्धा तितकी क्षमता आहे. हो चेंडू एज लागतोय आणि नोचा इशारा पंचांचा त्या ठिकाणी होतोय. पॉपिन क्रीजचा नो असेल कदाचित आपण पाहू शकतो. आणि हा एक नक्की सुदैवाने मिळाला एक फ्रीडचा चेंडू असेल पुढचा, परवणी असेल, युटिलाइज करावं लागेल, एनकॅश करावं लागणार आहे. पाहायचं आपल्याला ते चित्र पाहायला मिळेल. आपण धावसंख्या ते रेखित करतोय. एक धाव, 13 धावा, एकच धाव, कारण बॅटमधून धाव घेतली नाहीये. स्ट्राईक आपल्याकडे ठेवतोय बबलू पाटील मैदानावर. बबलू पाटील, चेतन पाटील पाहतो आपण. आधीचा सामना निसटता आपल्याकडे ओढून घेतला बघितला आपण, परंतु इंटरव्ह्यूमध्ये बबलू पाटील म्हणालेला की आम्ही आता या सामन्यामध्ये आमच्यामध्ये नक्कीच सुधारणा करणार आहोत. पहिल्या पराभवानंतर थांबू नका, जर तुम्ही दुसऱ्या प्रयत्नामध्ये जर फसला तर हे जग तुमच्याकडे बोट दाखवायला तयार असतं. हो एज लागतोय त्या ठिकाणी, चेंडू एसटीच्या मागे जातोय. पाहतो आपण शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षक आहे आणि वेगाने एक धाव पूर्ण करतोय सिंगल बबलू पाटील. जर तुम्ही दुसऱ्या प्रयत्नामध्ये हरला तर जग काय म्हणेल की यांना पहिला विजय हा केवळ नशिबाने मिळाला होता असं म्हटलं जातं. अब्दुल कलाम यांचं वाक्य सुरेख वाक्य लिहिलंय. आपले सर्वांचे लाडके इताडे गावचे माजी सरपंच जगनदादा पाटील यांचं आगमन झालंय. डॅशिंग पर्सनॅलिटी ऑफ इताडे, हार्दिक स्वागत. वारंवार इथे मान्यवरांची मांदेळी सुरू आहे कारण स्पर्धा तितकी मोठी आहे आणि मोठे रथी मारत येणारच ती शंकाच नाहीये. तसेच अभिनव पाटील पडघा गावचे त्यांचं सुद्धा स्वागत आम्ही करतोय. विजयदादा पाटील, अभिनव पाटील आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मैदानामध्ये सुरेख सामना सुरू आहे. चेतन पाटील स्ट्राईकला आहे, शफलिंग होत नाही, फुटवर्किंगची कमी पाहतोय आपण या ठिकाणी. आपण बघितलं थोडं सुद्धा पाय हलवलं नाही, शफलिंग होणं गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही एसटींच्या समोर असता गार्ड घेता जेव्हा पंचांकडून, तो गार्ड सोडून तुम्ही टेनिस क्रिकेटमध्ये थातथया नाचू शकता एसटीच्या जवळ. जसा मेरिटचा चेंडू असेल तसा तुम्हाला फटका मारण्यासाठी हालचाल करणं गरजेचं आहे, त्यालाच म्हणतात बदल आलित्य. ते नाही दिसलं डॉट चेंडू बघितला आपण. धावसंख्या स्थिर आहे, 14 धावा पाहतो आपण मैदानावर. 28 धावांचं टार्गेट आहे
सामना क्लोज होण्याची शक्यता आहे, परंतु अजून तसा चांगला खेळ पाहायला मिळत नाहीये. कुकसे संघाला इथे थांबून ठेवलंय. सुरेश पारधी ओवर द विकेट, चेंडूला वळवलंय स्क्वेअर लेगच्या दिशेने पाहतोय आपण. स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मध्ये क्षेत्ररक्षण सुद्धा वेगाने केलं जाते. बघा स्किट होत आहेत, कारण जीवाचा आकांताने ही संधी आणि त्या संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे दोन्ही ब्रिगेडकडून, 22 खेळाडूंकडून या 22 यार्डच्या खेळपट्टीवरती या सुंदर क्रीडांगणावरती. धावसंख्या 15 पाहतोय आपण, 15 रन्स ऑन द स्कोरबोर्ड. बबलू पाटील जोपर्यंत आहे तोपर्यंत नक्कीच इथे आशा निर्माण होते, आणि त्याच्यासोबत या चेतन पाटील गेल्या, त्यांनी मागच्या खेळीमध्ये सुद्धा सुरेख फटके लगावले होते. तर ह्या दोन जोडी दोघांवरती निर्भर असणार आहे कुकसेचं भवितव्य, कारण मागच्या वर्षी सुद्धा फायनलमध्ये धडक दिली होती कुकसेने, परंतु फायनलमध्ये पराजित झाला होता. सुरेश पारधीला लॉफ केला, एलिव्हिएशनची खराबी पाहतोय, डाऊन दी बॉल. सुरेश पारधी स्वतः आपल्या फॉलो थ्रू मध्ये खूप 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 मोठा झेल, कारण फलंदाज वंडर बॉय ऑफ कुकसे वंडर बॉय पडघा इथे गारद होतोय. देव मासा गळाला लागतोय. बॅक टू द पॅव्हिलियन बबलू पाटील, जबरदस्त कॉन्टेस्ट. धावसंख्या 15 आणि चेंडू सुद्धा पूर्ण झालेले, तिसरं षटक समाप्त झालं. डिंग्स पाठवा, डिंग्स डीजे. आपण दरम्यान सत्कार करतोय व्यासपीठावरती, आपल्याकडे वेळ आहे तर. नुकतंच आगमन झालेले आपले सर्वांचे लाडके इताळे गावचे माजी सरपंच जगनदादा पाटील साहेबांना आम्ही सन्मानित करू इच्छितोय. शेखर पाटील यांच्या शुभ हस्ते. सन्मान्य जगनदादा पाटील साहेबांना सन्मानित केलं जाते मंडळाच्या वतीने. शेखर पाटील यांच्या शुभ हस्ते माजी सरपंच आपण पाहतोय, आपल्या स्क्रीनवरती पाहू शकतो. डॅशिंग पर्सनॅलिटी, खूप मोठं व्यक्तिमत्व आहे आपल्या परिसरातील भिवंडी तालुक्यातील सन्मान्य जगनदादा पाटील. त्यानंतर सन्मान्य अभिनवजी पाटील साहेबांना आम्ही सन्मानित करू इच्छितो, जे अभिनव हेल्थ क्लबचे सर्वे सर्व आहेत. ज्ञानेश्वर पाटील साहेबांना विनंती करतोय आपण सन्मानित करावं अभिनवजी पाटील साहेबांना. अभिनव हेल्थ क्लब जे चालवतात त्यांना सन्मानित केलं जाणार आहे मंडळाच्या वतीने. 15 धावा धावफलकावरती करायच्यात 48, म्हणजे अजून 33 धावा येणाऱ्या चेंडूमध्ये तुम्हाला जमवायच्यात. तर बबलू बाद झाला पाहिजे इथनं, नक्की जे दडपण स्वीकारला जाईल का आणि अपयश जे आता डोक्यावर येत चाललंय. ओमकार थँक्यू. सन्मान्य अभिनव पाटील साहेबांना सन्मानित केलं जाते. ज्ञानेश्वर पाटील यांच्या शुभ हस्ते. जितेंद्र पाटील यांच्या शुभ हस्ते. जितेंद्र पाटील या आपण, आपण सन्मानित करावं अभिनव पाटील साहेबांना. अभिनव हेल्थ क्लबचे अभिनव पाटील आपल्यामध्ये आहेत. मान्यवरांची मांदियाळी सकाळपासून आत्तापर्यंत सुरूच राहणार, या पुढे सुरूच राहणार. जसजसा सामना फॅनलचा जवळ येईल तसतसे मोठे रथी मारुती आपल्यामध्ये दाखल होतील. त्यानंतर सत्कारमूर्ती आहेत आमचे सन्मान्य मोहन शेलार साहेब खालिंगावचे, त्यांना सन्मानित करतील जयेश पाटील साहेब. जयेश पाटील साहेबांना विनंती आहे आपण आपल्या शुभ हस्ते सन्मानित करावं. सन्मान्य मोहन शेलार साहेबांना खालिंगावचे सन्मान्य मोहन शेलार साहेबांना टाळ्यांच्या गजरात सन्मानित केलं जात आहे. मैदानामध्ये चौकार आलेला आहे आपण पाहू शकतो. धावसंख्या बघूया 19. चौथं षटक मार्गस्थ पहिला चेडूतही चौकार लगवला निशांत. चौकार आला तो चेतन पाटीलच्या बॅटमधून आणि नक्कीच संघर्ष करतोय, संघर्षमय चौकार म्हणावं लागेल. 12 चेंडू शिल्लक होते आणि आता 11 चेंडू शिल्लक आहेत. 19 धावा झालेल्या आहेत, या ठिकाणी अजून 29 धावांची गरज. 11 चेंडूंमध्ये 29 धावांची गरज आहे विकी स्पोर्ट्स कुकसे संघाला सेमी फायनलचा मुकाबला जिंकण्यासाठी.
एक वेगळा वेगळा शॉट या ठिकाणी फुलटॉस होता. आधीच ठरवलं होतं की मला हा स्विच हिट मारायचा. चेतन पाटील वेगाने येतोय डेंजर एंड कडे आणि पोहोचतोय सुद्धा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. सहज जिंकायला मिळत असेल तर भित्री माणसं सुद्धा लढायला तयार असतात, पण पराभव समोर दिसताना जे मैदान सोडत नाही त्याला खरे शूर म्हणून समजले जातात. संधी आहे तुम्हाला इथे शूर बनण्याची आणि शूर वीराप्रमाणे कामगिरी करावी लागणार आहे. जांभूळ पडा वर्सेस कुक्से संघ खेळतोय आणि नक्कीच दोन्ही पण संघांच्या आपापल्या प्रतिष्ठेची लढाई या मैदानावरती रंगलेली आहे. रोमांचक स्थितीत जाऊन थांबलाय सामना आपण पाहू शकतो. धावसंख्या पाहूया आपण, 21 झालेली आहे 28 धावांचं लक्ष असताना. यावेळेला चेंडूला हलक्या हाताने जेंटल टच देतोय, अपर कट लगावतोय चेंडू, कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून काढलाय सुरेख चौकार, लाजवाब चौकार फ्रॉम द बॅट ऑफ चेतन पाटील. तर धावसंख्या चौकाराने जाऊन पोचली आहे, फुल ते 25 वर जाऊन पोचली आहे. समीकरण बघा, 9 चेंडूंमध्ये 23 धावांची गरज. विझलो आज जरी मी हा माझा अंत नाही, पेटून पेटेन उद्या नव्याने, हे सामर्थ्य नाशवंत नाही. छाटले जरी पंख माझे तरी उडेन मी, अडू शकेल मला अजून अशी भिंत नाही. जबरदस्त मुकाबला, माझी झोपडे जाळण्याचे केलेत कैक कावे. विजू शकेल मला अग अशी जिवंत नाही, ज्वलंत नाही. रोखण्यास माझी वाट अतुल झाली वादळ, रोखण्यास माझी वाट अतुल झाली वादळ, परंतु माझ्या डोळ्यात जरी धूळ गेली तरी मी थांबणार नाही, तरी मी थांबणार नाही. सुरेख फटका, चेतन पाटील ब्रँडेड षटकार, संघर्षमय षटकार. सगळ्या संघात जोश क्रिकेट संघात, नाव गाजवी ती गावाचा, नाव गाजवी ती गावाचा, आमच्या कुक्से गावाच्या विकी स्पोर्ट्स क्रिकेट संघाचा, आमच्या कुक्से गावाच्या विकी स्पोर्ट्स क्रिकेट संघाचा, आमच्या कुक्से गावाच्या विकी स्पोर्ट्स क्रिकेट संघाचा, आमच्या कुक्से गावा. डोळ्यात जरी गेली धूळ थांबण्यास उसंत नाही, येतील वादळे खेटेल तुफान, तरी मी वाट पाहेन आणि अडथळ्यांना भिवून सांगणाऱ्यांना सांगेन की माझ्या पावलांना उसंत नाही. मी चालत राहीन मैदानामध्ये, उडेन मी, फुलेन मी आणि माझ्या संघाला जिंकून देईन मी, असं दाखवतो चेतन पाटील. परंतु या ठिकाणी मुकाबला संपले नाही. 8 चेंडूंमध्ये येणाऱ्या 17 धावांची गरज आहे. जांभूळपाडा संघाला इथे ब्रेक थ्रूची गरज असेल, कारण चेतन पाटीलला चेंडू आता फुटबॉल दिसू लागलाय. पुन्हा एकदा ओवर द विकेट हनुमान पारधी. ओहो, लांबी कमी केली, शफल होताना बघितलं, पुढे सरसावलेला चेतन पाटील आणि अचूक मारा करतो या ठिकाणी. आवरलं स्वतःला, सावरलं स्वतःला हनुमान पारधी याने, दाखवून दिलं की मी सुद्धा एक चांगला दर्जेदार गोलंदाज आहे. स्टेप आउट झालेला चेतन पाटील. धावसंख्या पाहतोय आपण, 32 धावा मैदानावर. येणाऱ्या 7 चेंडूंमध्ये 16 धावांची गरज. ध्येयासाठी अतोनात प्रयत्न करा. जगाने वेडे म्हटलं तरी चालेल, कारण वेडेच लोक इतिहास घडवतात आणि शिकलेले लोक तोच इतिहास वाचतात. इतिहास घडवायचा आहे तुम्हाला. मागच्या वर्षी तुम्ही सेमी फायनल जिंकून फायनलमध्ये प्रवेश केलेला, परंतु या ठिकाणी तुम्हाला संधी आहे कुक्षे संघाला फायनलपर्यंत धडक मारायची आणि जांभूळपाडा संघाला सुद्धा विकी स्मृती चषक 2019 फायनलमध्ये जाण्याची तेवढीच संधी आहे. दोन्ही संघांना समसमान संधी आणि आम्हा सर्वांकडून, लाडक्या पक्षांकडून, मान्यवरांकडून समसमान शुभेच्छा सुद्धा. ऑल दी बेस्ट बोथ टीम्स, कम ऑन लेट्स प्ले. धावसंख्या आपण पाहतोय 32, 32 रन्स ऑन द स्कोरबोर्ड, 28 धावांचं लक्ष. अजून येणाऱ्या 7 चेंडूंमध्ये 16 धावांची गरज. ऑन द स्ट्राईक फलंदाज करण पाटील. करण बराच वेळानंतर स्ट्राईकला येताना पाहतोय आपण. प्रेक्षकांची अलोट गर्दी, प्रेक्षांमध्ये जल्लोष पाहतोय आपण या मैदानावर. टाळ्यांचा गजर प्रत्येक चेंडूवरती केला जातो. चेंडूला तटवलेला आहे, मिड विकेटच्या दिशेने पाहतोय आपण. डीप मधून शतक येईल, त्यादरम्यान कव्हरिंग करेपर्यंत वेगाने दोन धाव पूर्ण करतोय. त्या ठिकाणी चेतन पाटील सुरक्षित पोहोचतोय. पंच बाळा सर सांगतायत त्या ठिकाणी स्वीकृती देत नाहीत. हाऊस द्या डाऊट डायसचा आवाज दिला जात होता, अपील झाली ती लाऊड. त्या ठिकाणी पूर्ण दोन धावा झाल्या, धावांना वेग आला. आपण धावसंख्या पाहतोय 34 धावा.
दोन्ही पण मातब्बर संघ सहजासहजी सामना सोडणार नाहीत हे आपल्याला प्रात्यक्षिक पाहायला मिळतंय मैदानावरती. चित्र अजून स्पष्ट होत नाही, सामना कुठेच जुंकलेला नाहीये. धावसंख्या 34, येणाऱ्या 6 चेंडूंमध्ये 14 धावांची गरज. षटक समाप्त झालं, चौथं या ठिकाणी पाहतोय आपण. 4 गडी बाद झाले. पहिल्या षटकामध्ये तब्बल 2 धावा फक्त खर्च केल्या होत्या, त्यानंतर विकी पारदे यांनी 9 धावा दिल्या, सुरेश पारदे यांनी एक लाजवाब षटक हाताळलं, 4 धावा दिल्या, आणि आता हनुमान याचं आपण चौथं षटक बघितलं, हे महागडं होतं. 2 चौकार आले, 1 षटकार आला. अशा प्रकारे हनुमान याला जवळपास आपण पाहू शकतो. 19 धावा कुठल्या डीजे, कम ऑन फॉर सम टाइम सम मोमेंट. संघाला त्यावर आहे नाच, संघाला त्यावर आहे नाच, संघाला त्यावर आहे नाच. मयूर पाटील कुठे गावाचा डेंजर बॉलर, संघाची टाईट हाय बॉलर, संघाची टाईट हाय. थँक्यू. जीवन में एक बार फैसला कर लो तो पीछे मुड़कर मत देखना, क्योंकि पलट कर देखने वाले कभी इतिहास नहीं बनाते. क्यों डरे जिंदगी में क्या होगा, हर वक्त क्यों सोचे कि बुरा होगा, बढ़ते रहे मंजिलों की ओर हम, कुछ ना भी मिला तो क्या, तजुर्बा तो नया होगा. आयुष्यात जोखीम पत्करा, जिंकला तर तुम्ही नेतृत्व कराल आणि हरलात तर तुम्हाला मार्गदर्शन करायला मिळेल. नक्की तुम्हाला जिंकण्याची संधी आहे. तुमचं ध्येय कितीही मोठं असो, लक्षात ठेवा त्याचा मार्ग नेहमी तुमच्या पायाखालीच असतो. जबरदस्त मुकाबला, ग्रेट मॅच गोईंग ऑन देअर. 6 चेंडूंमध्ये 14 धावांची गरज विकी स्पोर्ट्स कुक्से संघाला, आणि जांभूळपाडा संघाला सुद्धा तेवढी संधी आहे या सामन्यामध्ये थांबण्याची. अजून सामना कुठेच झुकलेला नाहीये. 6 चेंडूंमध्ये 14 धावांची गरज. ऑल दी बेस्ट वन्स अगेन. गोलंदाज भावेश. ओहो, ब्लाइंड शॉट यार, फुट वर्किंग नाहीये बघा. आधीच्या षटकात सुद्धा म्हणालो होतो चेतन पाटीलचे पदलालित्य जर झालं तर चांगले फटके येऊ शकतात. काय म्हणाल ओमकार सर? फुटबॉल क्रिकेटमध्ये खूप गरजेचं असतं, कारण जर तुम्ही चेंडूच्या मेरिटनुसार खेळत असाल तरच तुमच्या बॅटमधनं क्रिकेटचं क्रिएशन आणि क्रिकेटचं सौंदर्य प्रेक्षकांपर्यंत पोहोचू शकतं. इथे थोडंसं दडपण आलं आहे. मग तर इथे एकच सांगेल, कभी कभी जितने के लिए कुछ हारना भी पड़ता है और हार कर जितने वाले को बाजीगर कहते हैं. 5 बॉल 14 आणि चेसिंग कंपल्सरी आहे. किस क्या बात है, हर कर जीतने वाले को बाजीगर कहते हैं. फुल टॉस, एग्जीक्यूशन जी खराबी, डावंदी बॉल विकेट कीपर. हो, आता मात्र जांभूळपाडाची पकड इथे मजबूत होईल का, कि कुकसे संघ पलटवार करेल ते पाहायला आपल्याला नक्कीच मजा येईल. फलंदाज बाद. पाटील आहे तो ऑलराउंडर, त्यांचा खेळ हा एक नंबर, त्यांचा खेळ हा एक नंबर, त्यांचा खेळ हा एक नंबर. पंकज पाटील विशाल शेलार बॅट्समन एक नंबर, त्यांची बॅटिंग लय सुंदर, त्यांची बॅटिंग लय सुंदर, त्यांची बॅटिंग लय सुंदर. आमचा नितेश पाटील फिल्डर, आमचा राहुल शेलार फिल्डर. जबरदस्त मुकाबला, हाय व्होल्टेज मॅच कशी असते त्याचं प्रात्यक्षिक पाहतोय आपण जेणेकरून मैदानावरती, आणि प्रेक्षक नक्कीच आनंदाने आनंद घेतात या सामन्याचा. मंत्रमुग्ध करणारा सामना पाहतोय आपण, बिग बॅटल, हृदयाची धडकन वाढत चालले, उत्कंठावर्धक सामना आपण पाहतोय. जसा सामना पुढे जाईल नक्कीच मी म्हणेन की ज्याला हृदयाचा त्रास आहे, ज्याचा हार्ट फेल होऊ शकतं, त्यांनी सामना पाहूच नये. समीकरण आहे 4 चेंडूंमध्ये 14 धावांची गरज, 34 धावावरतीच धावसंख्या इथे थंडावलेली आहे. थंडीचे दिवस असताना इथे गर्मी प्रदान झाली होती, परंतु बराच काळ झाला इथे धावांचा ओघ खाली आलाय. पुन्हा एकदा भावेश राऊंड द विकेट. ओहो, तशाच प्रकारचा फटका, ऑफस्टिकला सीमित चेंडू ठेवला जातो, या ठिकाणी सुरेख कामगिरी केली जाते गोलंदाजांकडून. त्यांनी ओळखले, त्यांना परिचय आहे असं म्हटलं जातं. तुम्हाला ज्यांच्याशी युद्ध करायचं आहे त्या दुश्मनाचा तुम्हाला प्रथमतः परिचय हवा, हा लढाईचा पहिला नियम आहे. आणि पूर्णपणे अभ्यास करून हा जांभूळपाडा संघ मैदानात उतरलाय असं वाटतंय. आपण पाहू शकतो मैदानामध्ये तसा सुरेख खेळ होतोय. आता 3 चेंडूंमध्ये 14 धावांची गरज, धावसंख्या स्थिर 14, नवीन फलंदाज आलाय मैदानामध्ये.
करणच्या साथीला विशाल, विशाल नॉन स्ट्राईकला आहे, करण पाटील ऑन द स्ट्राईक. करणच्या बॅट मधून चांगला फटका, संघर्ष करतो या ठिकाणी, संघर्ष करणार मी, अँड दिस इज द करण पाटील ब्रँडेड संघर्षमय षटकार. नाव गाजवी ती गावाचा, नाव गाजवी ती गावाचा, आमच्या कुकसे गावाचा विकी स्पोर्ट्स क्रिकेट संघाचा, आमच्या कुकसे गावाचा विकी स्पोर्ट्स क्रिकेट संघाचा, आमच्या कुकसे गावाचा विकी स्पोर्ट्स क्रिकेट संघा. करण शेलार खेळतोय, माफ करा, करण पाटील म्हणालो होतो. आणि आता सामना होता कुठे, सामना आला कुठे, कुठे नेऊन ठेवला सामना षटकाराने दाखवून दिलं करण शेलार याने की हा सामना आम्ही शेवटच्या चेंडूपर्यंत नेऊ शकतो, ती क्षमता ठेवतोय. आता नक्कीच कॉन्टेस्ट असेल गोलंदाज आणि फलंदाजांमधला, हा चेंडू सांगेल आपल्याला सामना कुठे जाईल. आत्ताचा चेंडू महत्त्वाचा असणार आहे, पाचवा चेंडू, कारण दोन चेंडूंमध्ये आठ धावांची गरज. चेसिंग इज कंपल्सरी. आम्हाला सहकार्य करतात कॉमेंट्री बॉक्समध्ये निशांत आहे, स्कोरर ओमकार सेट आहेत, विनोद पाटील सर आहेत, अजय गरज सर आहेत, माझ्या कानामध्ये मार्गदर्शन करत आहेत, कोणाची कशी नावं आहेत, काय नियम आहेत, काय नियमावली आहेत मला सांगत असतात वेळोवेळी. खूप महत्त्वाचं असतं कॉमेंट्री बॉक्समध्ये, कारण यूट्यूबचे प्रेक्षक पाहतायत, आपल्या फारशा जास्त चुका नसाव्या, थोड्याशा माणूस ॲडजस्ट करू शकतो कारण मनुष्य आहे, चुका ह्या होणारच. तर चला मैदानामध्ये दोन चेंडूंचं आपण टाळ्याच्या गदात स्वागतच करत राहूया असं माझं म्हणणं आहे. शेवटचे दोन चेंडू शिल्लक आहेत, आठ धावांची गरज. स्ट्राईकला पुन्हा एकदा करण शेलार. भावेश, भावेश आपण पाहू शकतो, भावेश नावाचं वादळ आपल्या परिसरामध्ये आहे, परंतु हा भावेश का निर्माण करतोय पाहायचं आपल्याला. छोटासा हा गोलंदाज सुरेख चेंडू टाकतोय, खोलट टप्प्याचा चेंडूला खुदून काढलं होतं सरळ बॅटनी, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षण केलं, कव्हरिंग बघा तिथे. आणि पाहता पाहता हा सामना शेवटच्या चेंडूपर्यंत जाऊन पोहोचलाय, जसा हवा होता तसा सेमीफायनलचा मुकाबला इथे आपण पाहतोय, कारण एका चेंडूमध्ये षटकाराची गरज आहे कंपल्सरी. धावसंख्या 42 आणि या मैदानावरती तब्बल 3 वेळा गोल्डन षटकार लागलाय, त्यामुळे इथे काय घडेल हा देखील मोठा प्रश्न आहे. स्वतःचं होमग्राऊंड आहे, स्वतःचे घरचे प्रेक्षक आहेत, स्वतःची घरची खेळपट्टी आहे, आणि अशा क्षणाला एक बॉल षटकार ठोकून मेगा फायनल मध्ये दाखल होईल विकी स्पोर्ट्स कुकसे, की 48 छोटस लक्ष एका आभाळा एवढ्या डोंगरा एवढ्या ज्यांनी बनवलं तो संघ सुरेश पारधीचा, इथे रिच इन मेगा फायनल ही लाईन एक चेंडू नंतर कॅरवेसर आपल्याला पाहायला मिळेल. नक्कीच असं म्हटलं जातं की तुम्ही भारताला भारतात येऊन हरू शकत नाही, कुकसेला कुकसे गावात येऊन हरू शकत नाही, इथे संधी मिळते. मात्र बिग फाईट झालेली आहे, सामना कोणीही जिंकवा, विजय असेल विकी स्पोर्ट्स चषक 2019 आमच्या लाडक्या विकीचा विजय असेल, रुपेश दादा पाटीलचा विजय असेल, विकी स्पोर्ट्सचा विजय असेल, परंतु विकी स्पोर्ट जो खेळतोय त्याचा विजय असेल की नाही आपल्याला पाहायचा आहे. ओहो नाहीये, जांभूळपाडा संघ विजय ठरतोय. ओहो फायनलमध्ये धडक दिलेली आहे जांभूळपाडा संघाने. बॅड लक विकी स्पोर्ट्स कुकसे, हताश निराश विकी स्पोर्ट्स पाहतो आपण, लोटांगण घातले त्या ठिकाणी फलंदाज करण शेलारने. मॅन ऑफ द मॅच goes to once again Suresh Pardhi. Please come at the stage. काय मुकाबला झाला विनोद सर, अजय सर, ओमकार सर, सेमी खानेचा मुकाबला कसा असावा तर तो असा असावा असे म्हणायची वेळ आली, नक्कीच लिखित केलं जाईल. नक्कीच यापुढे दक्षता बाळगा, कारण पंच सांगतात आम्हाला सामना खूप उशिरा संपला, परंतु सामना तितका मोठाही होता. पंच सावंत साहेब तुम्ही पण तिथे वॉर्निंग देत राहा, पंच तुम्हाला विनंती असेल इन्स्ट्रक्शन देत राहा वेळेवरती मैदानामध्ये. सुरेश पारधी आपण यायचं आहे, मॅन ऑफ द मॅच, आपण त्याचं विश्लेषण करूया.